प्राध्यापक विजय शेवाळे या सर्वप्रिय व्यक्तिमत्वाला श्रद्धांजली वाहण्यासाठी म्हणून आपण सारे जण इथे उपस्थित झालेले आहोत. आपल्या सर्वांना जोडणारा दुवा म्हणजे विजय शेवाळे, पण हा दुवा दुर्दैवाने आता निखळला आहे. अनपेक्षितपणे अनाकलनीय अशा प्रकारची घटना घडली आणि बिजू आम्हाला सोडून गेला. खरं सांगायचं तर बिजू कायम माणसांच्या घोळक्यामध्ये रमला, माणसांवरती प्रेम करीत राहिले, मैत्रीला जीवापाड जपत राहिला, असणाऱ्यांच्या मदतीला धावत राहिला, सत्यासाठी धडपडत राहिलेला, स्वतःच्या कुटुंबाला घडवत राहिलेला, ज्ञानदानामध्ये गर्क राहिलेला बिजू आता आपल्यामध्ये नाही ही कल्पना सुद्धा सहन होणारी नाही. माझ्यासाठी हा दिवस खर तर अत्यंत दुर्दैवाचा दिवस आहे. एका शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्याला श्रद्धांजली वाहावी याच्यासारखं दुसरं दुर्दैव ते कोणतं. आज बिजूच्या स्मृतीचा जागर आपण करणार आहोत. शेवाळे परिवाराच्या दुःखामध्ये आपण सारेच जण सहभागी होणार आहोत. तेहऱ्यामधलं बिजूचे कुटुंबीयही यामध्ये सामील झालेले आहेत. तेहऱ्याचे गावकरी सुद्धा यामध्ये सामील झालेले आहेत. आपण या श्रद्धांजली सभेला या बिजूच्या स्मृती जागराच्या निमित्तानं प्रारंभ करीत आहोत. या स्मृती जागवण्याच्या साठी म्हणून जगताप मॅडम उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांनी एक चित्रफीत बनवलेली आहे. ही जी चित्रफीत आहे ही या स्मृती जागराचा असणारा पहिला भाग आहे. या चित्रफितीतनं बिजू, बिजूचं व्यक्तित्व आणि बिजूच्या भोवती असणाऱ्या काही महत्वाच्या गोष्टी निश्चितच आपल्या समोर येतील. काही छायाचित्रांच्या माध्यमातून या स्मृतींचा आपण उजागर करणार आहोत, या स्मृतींना आपण उजाळा देणार आहोत. मी जगताप वहिनींना आणि ब्रदर यांना विनंती करतो की त्यांनी या चित्रफितीच्या संदर्भामध्ये पुढील कार्यवाही करावी. आपण थोडक्यात सुरुवात करूया त्याचा, त्याने केलेला आतापर्यंतचा प्रवास. सुरुवातीला एक छोटीशी क्लिप देत आहोत की जी एज्यू स्ट्रीम नावाच्या यूट्यूब चॅनलद्वारे त्याचं मुलाखत रेकॉर्ड केलेली होती. त्या मुलाखतीचा हा अंश. Regarding the examination pattern and question paper
your question paper? What will be the pattern of the question paper? What sort of questions will be asked? That is important. As nowadays you are suffering from corona crisis, it is necessary that you should know how to solve question paper, how to answer the questions properly. Apan baravichi pariksha, boardachi pariksha denar ahat, tya parikshemadhye वेगवेगळ्या पद्धतीचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला कशी लिहायची आहेत याच्या संदर्भामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला बेसिक स्किल जे आहेत लिसनिंग, रिडिंग, रायटिंग, स्पीकिंग या सगळ्या बाबी लेखी आणि ओळख परीक्षेच्या माध्यमातून कामी येणार आहेत. त्यासाठी प्रश्नपत्रिका, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, प्रश्न कशा पद्धतीचे असतील आणि त्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची याचा अभ्यास होणं गरजेचं आहे. आपलं आपण आत्ताच विजय शेवाळ्यांना प्रत्यक्ष भेटलो आहोत. आता त्यांच्या लहानपणीच्या काही आठवणी आपण या ठिकाणी पाहत आहोत. गिरणा पब्लिक स्कूलमध्ये त्यांनी जे काही अनुभवलेले जे आनंदाचे क्षण आहेत, प्रार्थनेच्या किती अति उत्साहाने ते त्या ठिकाणी प्रार्थना सादर करायचे, काही नाटकली असली ती सादर करायचे, डायनिंग हॉलमध्ये कसं ते जेवणाचा सगळे मिळून आनंद घ्यायचे हे या ठिकाणी दिसत आहे. दिल्लीला ट्रीप गेली असताना त्या ठिकाणी काळे सरांसोबत त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देऊन जे काही फोटो काढले त्यात विजय शेवाळेसह त्याचे सर्व मित्र कंपनी त्या ठिकाणी दिसत आहे. गिरणा पब्लिक स्कूलमध्ये काही विजयाचे क्षण त्यांनी त्या ठिकाणी खेळाच्या अनुषंगाने काय ना घेतलेले आहेत. त्या खेळाच्या स्पर्धा असायच्या, त्यात काळे सर त्यांना हिरिरीने भाग घ्यायला सांगायचेत. त्या क्षणाचे काही चित्र आहेत. आता शेवाळे विजय हा खरा हाडाचा शिक्षक होता आणि त्याला त्याच्या शेतातली जी काही प्राणी असतील त्यांच्याशी त्याचा किती जिव्हाळा होता, त्याची खिल्लारी जोडी जी आहे त्याच्यासोबत किती तो आनंदात दिसत होता हे या क्षणाच्या चित्रातून दिसत आहे. MSG कॉलेजमध्ये गॅदरिंग चीफ गेस्ट यांच्यासोबत विजय शेवाळे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. त्यानंतर राजकीय दृष्ट्या त्याने काही आंदोलनं त्या ठिकाणी केलेली आहेत. त्यात गिरणा कारखाना बचाव आंदोलनामध्ये मेगा पाटकरांना त्या ठिकाणी त्यांनी सहभागी करून त्या ठिकाणी त्याचा मोठा आवाज सरकारपर्यंत जावा यासाठी आंदोलन केलं आहे. आणि त्यावेळेस त्या मेधा पाटकरांच्या हस्ते त्या गेटला कुलूप लावण्याचा जो काही लावण्यात आलं त्याचे क्षणचित्र याच्यात आहेत. मेधा पाटकर ताईंसोबत त्याने विविध आंदोलनात इतर ठिकाणी पण सहभाग घेतलेला होता त्याचं एक क्षणचित्र. त्याच्यानंतर गिरणा कारखाना बचाव आंदोलनाच्या वेळी मंत्रालयात जाऊन बाबा केन आहिरे आणि संघटनेचे जे नेते शेखर पवार हे तिथं मंत्रालयात गेल्यानंतर तिथं लॉन्जमध्ये ते वेटिंग करत असतानाचा हा एक क्षणचित्र आहे. आमचे परममित्र जगदाळे सर निजामपूरचे त्यांच्यासोबत विजय शेवाळे ज्यावेळेस चीफ मॉडरेटर होते त्या चीफ मॉडरेटर असताना त्या ठिकाणी हे क्षणचित्र घेण्यात आलेलं आहे. ती एक स्मृती आहे छानपैकी. त्यानंतर जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या अनुषंगाने शिक्षकांचं जे आंदोलन उभं केलं होतं त्या ठिकाणी नाशिकला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी गेले होते. त्यात बाबांसह इतर सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी जमले होते आणि तिथे निवेदन दिलेलं आहे. या वेळेचं क्षणचित्र आहे. तेहरे या ठिकाणी शिवसंस्कार इंग्लिश मिडियम स्कूल जे आहे ते एक नावाजलेलं आणि गावाचं एक भूषण आहे. त्या ठिकाणी त्या शाळेच्या कार्यक्रमामध्ये विजय शेवाळ्यांना प्रमुख अतिथी म्हणून बोलवण्यात आलं होतं. त्यावेळेस प्रतिमा पूजनात च्या वेळेचं एक क्षणचित्र आहे. त्या शाळेमध्ये विविध उपक्रम झालेले होते. त्या विविध उपक्रमात यशस्वी झालेले विद्यार्थ्यांना त्यांनी काही पारितोषिक त्यांच्या हस्ते देण्यात आले. त्याचप्रमाणे त्या शाळेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी वाचनालयात वाचनाच्या सवयी विद्यार्थ्यांना वाढाव्यात
अशा अनुषंगाने जे काही पुस्तकाचं प्रदर्शन पण त्या ठिकाणी दिसत आहे त्याचं एक क्षणचित्र. त्याच दरम्यान विज्ञान प्रदर्शनाची एक त्या ठिकाणी एक ॲक्टिव्हिटी झालेली आहे. त्या ॲक्टिव्हिटीत प्रत्येक विज्ञानाचा प्रयोग विद्यार्थ्यांनी सादर करताना बारकाईने विजय शेवाळे ते समजून घेत आहेत याचेही क्षणचित्र आहेत. नाशिक जिल्हा भारतीय संघटनेचे अध्यक्ष साहेबराव कुठे यांच्यासोबत विजय शेवाळे अत्यंत आनंदी वातावरणात बसून त्यांच्याशी गप्पा मारतानाचं हे क्षणचित्र आहे. मित्र आणि त्याचं रिटायरमेंट ह्या दोन त्याचा जो समारंभ असतो तो त्याला त्याने आतापर्यंत केलेल्या कामाची जी पावती देण्यासाठी त्याचा जो एक हृदय सत्कार केलेला असतो त्यात विजय शेवाळेने त्या मित्राचा सत्कार केलेल्याचं एक क्षणचित्र. श्रीमती विजया आहिरे ज्या ताई त्याची त्याने मानलेली बहीण तर तिच्या रिटायरमेंट ज्यावेळेस निवृत्त झाली त्या निवृत्तीच्या कार्यक्रमात त्याने काही भाषण केलं ते भाषण. त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर येथे त्यांची ज्यावेळेस बदली होती त्या दरम्यान अध्यात्माशी जोडले गेलेले तिथले जे महंत आहेत त्या महंतांसोबत त्यांनी बऱ्याचशा विषयांवर चर्चा केली आणि त्याचा त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्याचा लाभ करून घेण्याबद्दलचं ते एक क्षणचित्र या ठिकाणी पाहतोय आपण. नाशिक जिल्हा शिक्षक शिक्षक पतसंस्था नाशिक यांच्या निवडणुकीदरम्यान प्रचारात मार्गदर्शन करताना विजय शेवाळे या ठिकाणी या क्षणचित्रात दिसत आहेत. त्यांच्या कुटुंबासोबत घालवलेले क्षण जे आनंदाचे क्षण या ठिकाणी कुटुंबामध्ये सौभाग्यवती दिसत आहेत, सौभाग्यवत्यांच्या आई म्हणजे सासूबाई दिसत आहेत, चिरंजीव आहेत आणि त्यांच्यासोबत छोटे छोटेसे चिरंजीव त्यांच्या बाजूला बसलेले आनंदात आहेत. ह्या आनंदाचा क्षण हा ते उपभोगताना त्या क्षणचित्रात दिसत आहे. ह्या ठिकाणी सुद्धा विजय शेवाळे ज्यावेळेस आवाहन करतो तर आवाहन करताना त्याच्या चेहऱ्यावर नसासुद्धा कशा उठून दिसतात त्याचा जो काय जोश असतो तो जोश ह्या क्षणचित्रातून दिसत आहे. अत्यंत दुर्दैवी ही जी घटना घडली अपघातानंतर विजयचं जे देहावसन झालं त्याचा अंत्यसंस्कारासाठी जमलेले जी काही परिसरातील सगळी लोक आहेत या ठिकाणी श्रद्धा त्याच्या त्या विजयच्या पोटी असलेली श्रद्धा जी आहे ती व्यक्त करण्यासाठी दुःख कमी करण्यासाठी त्याच्या भावना व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी जमलेली आहेत. सोशल डिस्टन्सिंगचा सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी उत्स्फूर्तपणे नियम पाळला आणि शेवटच्या छायाचित्रात चितेचं दर्शन दिसतं आहे आपल्याला आणि या ठिकाणी अंत्यदर्शन झालेलं आहे. अशा पद्धतीने विजय शेवाळ्याचे जे काही जीवनपट उलगडत या ठिकाणी आपल्यापुढे मांडला त्याचा आपण सगळ्यांना जे काही
प्रत्यक्ष विजयला सुद्धा बोलताना या ठिकाणी पाहण्याचा आपल्याला प्रसंग मिळाला आणि ते पाहिल्यानंतरही थोडंसं मन थोडंसं गदगद होऊन आलेलं आहे. काय सगळ्यांना सगळ्यांची परिस्थिती ही तशीच असणार. तर या ठिकाणी आपण पुढच्या कार्यक्रमासाठी बडवे सरांना विनंती करतो की त्यांनी पुढची सूत्र हाती घ्यावीत आणि कार्यक्रम पुढे न्यावा. काळजामध्ये जपून ठेवलेले आहेत. आज जे जे कोणी बोलतील त्या तर आठवणी असतीलच, पण त्याशिवाय देखील असंख्य आठवणी अनेकांच्या मनामध्ये रेंगाळत असणार याविषयी कुणाच्याही मनामध्ये काहीही शंका नाही. आता या क्षणाला आपण सारेच जण आहे त्या ठिकाणी एक क्षणभर मौन पाळून विजूची आठवण जागवूयात. एक क्षणभर आपण सगळ्यांनी आहे त्या जागी मौन पाळायचं. ओम शांती शांती शांती. व्हेअर द माइंड इज विदाउट फिअर या कवितेचं ब्रीद वाक्य जपणाऱ्या गिरणा पब्लिक स्कूलने त्याच ताकदीची मुलं घडवली. स्काय इज द लिमिट ही महत्वाकांक्षा या साऱ्याच मुलांच्या मनामध्ये निर्माण केली. त्या अनेकांपैकी असणारा एक म्हणजे आमचा विचू. त्याचं असं अनपेक्षित जाणं आणि अकालीच त्यांनी एक्झिट घेणं जीवाला चटका लावून गेलं. विजू तुला श्रद्धांजली तरी कशी व्हायची रे. म्हणूनच खरं म्हटलं तर हा स्मृतींचा जागर आम्ही सारेच जण करीत आहोत. आता आपल्या भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी सर्वप्रथम श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी म्हणून आपल्या समोर येत आहेत GPS चे माजी प्रिन्सिपल श्री अमृत बोरसे. हा नमस्कार. आज विजूला श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. विजूचं हे असं अचानक या जगातून निघून जाणं ही खरोखर अंतःकरणाला चटका लावणारी घटना आहे. विजू आणि मी आमचा गेल्या 45 वर्षापासूनचा एक संबंध आलेला आहे. मी 1976 गिरणा पब्लिक स्कूलला जॉईन झालो. 1974-75 गिरणा पब्लिक स्कूलचे निर्मिती करण्यात आली. पहिल्या बॅचमध्ये विजू साधारण 3rd-4th माझ्या माहितीप्रमाणे असताना गौतम पब्लिक स्कूलमधून 4th-3rd वर्गामध्ये त्याने गिरणाला प्रवेश घेतला आणि त्यानंतर 1 वर्षांनी मी गिरणा पब्लिक स्कूलमध्ये चित्रकलेचा शिक्षक म्हणून हजर झालो आणि तिथून विजू आणि माझी साथ सुरू झाली. माझ्या जीवनाला कलाटणी देण्याचं महत्वाचं काम विजूने केलेलं आहे. एक चित्रकलेचा शिक्षक प्राचार्य बनवण्याचं काम किंवा श्रेय मी विजूला देतोय. कारण 1980 डिसेंबरचं रात्र मला आठवते. त्यावेळेला त्या GPS विद्यार्थ्यांनी एक प्राचार्य हटवचं आंदोलन त्यावेळेला त्यांनी केलेलं होतं आणि मला आठवतं त्या आंदोलनाचं नेतृत्व आमच्या विजूकडे होतं. त्याबरोबर गुंताजी होता, साहेबराव होता आणि इतर अनेक विद्यार्थी होते आणि या आंदोलनाचे साक्षीदार या ठिकाणी हजर आहे. मला रात्री 2:30 त्या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांनी जबरदस्त आंदोलन केलेलं होतं आणि विद्यार्थ्यांना शांत करण्यासाठी मला त्या ठिकाणी हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं.
दुसऱ्या दिवशी सकाळी मॅनेजमेंटची मीटिंग झाली, त्यामध्ये विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधीचे प्रमुख नेतृत्व म्हणून त्यावेळेलाही अगदी बालवयामध्ये विजू त्या ठिकाणी हजर होता आणि सर्व शिक्षक आणि संचालक मंडळ त्या मीटिंगला हजर होते. त्या ठिकाणी त्यावेळच्या अध्यक्षांनी संस्थेच्या जाहीर केलं की आम्ही ठीक आहे, प्राचार्यवृत्ती सध्याचे जे आहेत त्यांच्यावरती काय ऍक्शन घ्यायची ती घेतो, परंतु आता हा जो शाळेचा कारभार आहे या सगळ्या परिस्थितीत हा कोणी पाहायचं, कोणी करायचं हे काम. आणि त्यावेळेला विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून विजू पुढे आला आणि त्याने त्यावेळेला मॅनेजमेंट पुढे मांडलं की बोरसे सरांकडे हा चार्ज देण्यात यावा, आम्ही त्यांना सर्व प्रकारे सहाय्य करू, त्यांच्या आज्ञेमध्ये राहू. सर्व त्याने तो ठराव किंवा प्रस्ताव त्या ठिकाणी मांडला आणि नंतर मॅनेजमेंटने ज्यावेळेला शिक्षकांना विचारलं त्यावेळेला सर्व शिक्षकांनी त्याच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला. आणि अनपेक्षितपणे जो चित्रकलेचा एक मास्तर होता, शिक्षक होता, त्याचा एकदम रूपांतर होऊन मला स्वप्नातही कल्पना नसताना प्राचार्य पदाची धुरा माझ्याकडे सोपवण्यात आली. आणि हे करत असताना याला सर्व श्रेय मी विजूला त्याचं देतोय. आणि त्यावरून आपल्याला असं दिसून येईल की बालपणापासून जसं म्हटलं जातं मुलाचे पाय पाळण्यात दिसतात क्षमता, आपल्या गुरुजनांबद्दलचा आदर, हे गुण विद्यार्थी दशेपासूनच विजूमध्ये होतोय. शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम असो, अकॅडमिक असो, सगळ्या ठिकाणी विजू हा पुढे असायचा. आमच्या संगीत मंडळामध्ये आम्ही जे निर्माण केलेलं होतं त्यात विजूचा भाग असायचा. नाट्यछटांमध्ये, नाटकांमध्ये विजूची भूमिका अतिशय प्रभावी असायची. वक्तृत्वही त्यावेळेपासून विजूचं अतिशय चांगलं होतं. या काही माझ्या आठवणी त्यावेळच्या आहेत. त्यानंतर मध्यंतरीचा काळ, मग विजू कॉलेजला गेला, कॉलेज झालं, मीही बरेच बदलाव होत गेले आणि बराच काळ असा गेला. आणि विजूची आणि माझी नंतर अचानक एका लग्नाच्या वरातीमध्ये भेट झाली आणि त्याच्याच गावामध्ये टेहऱ्यामध्ये. आणि त्या ठिकाणी त्या वरातीत जिथे 150 लोक हजर होते त्या लोकांच्या समक्ष त्याने खाली वाकून माझा चरण स्पर्श केला. त्यावेळेला आजूबाजूच्या लोकांनी जे माझ्या ओळखीचे होते की हा कोण आहे एवढा संस्कारित विद्यार्थी, की हा माझा विद्यार्थी आहे, मला अभिमानाने सांगावं वाटलं. तर ही गुरुश्रद्धा, गुरुबद्दलचा एक निष्ठा, आदर हा विजू बद्दल मध्ये होता. आणि हाच आदर किंवा हे प्रेम विजूचं कायमस्वरूपी माझ्या बरोबर टिकून राहिलं. आता तुम्हाला जाता जाता मी शेवटची विजूची आणि माझी जी काही एक घटना घडली या गुरु शिष्याच्या नात्याची त्याबद्दल मी सांगतो की परवा म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये 28 जुलैला रात्री 9 वाजता मला फोन आला. मी फोन उचलला आणि फोनवरती विजूचा आवाज आला, सर मी विजू बोलतोय आणि तुम्हाला मी यासाठी फोन केलाय की उद्या तेहऱ्याला नरेंद्र शेवाळ्याच्या मुलीचं लग्न आहे, त्या लग्नाला तुम्ही आलं पाहिजे. नरेंद्र तुम्हाला आमंत्रण द्यायला विसरला पण त्याच्या वतीने मी तुम्हाला आमंत्रण देतोय, तुम्हाला लग्नाला आलं पाहिजे. आणि मी त्याला सांगितलं विजू तू आमंत्रण देतो हे मला पुरेसं आहे, मी उद्या लग्नाला येईल. त्याने मला एवढं सांगितलं की सर मी उद्या तुम्हाला गाडी पाठवतो घ्यायला, घ्यायला यायची आणि पोहोचवायची जबाबदारी माझी आहे. त्याप्रमाणे त्याने मला त्या सांगितलं की तुम्ही उद्या 11 वाजेपर्यंत तयार राहा, 11 पर्यंत 11:30 पर्यंत गाडी तुम्हाला घ्यायला येईल. सकाळी मी दुसऱ्या दिवशी 29 तारखेला गुरुवारी कपडे करून आपल्याला लग्नाला जायचं या तयारीनिशी गाडीची वाट पाहत बसलो. 11:30 वाजून गेले, गाडी काही येण्याचं चिन्ह दिसेना. मी मिसेसला बोललोही
की हा विजू आहे ना हा रात गई बात गई विसरला म्हटलं याचं काही खरं नाही गाडी काही येत नाही असं वाटतंय मला. तेवढ्यात देवीदास महाजनचा फोन मोबाईलवरती मला आला आणि मग मला असं वाटलं की आता विजूने देवीदासलाच घ्यायला पाठवलंय. मी देवीदासला बोलणार काय रे देवीदास का फोन उशीर. तो त्याने आपल्या गंभीर स्वरामध्ये आवाजात मला तो बोलला सर तुम्हाला काही कळलं का. मी विचारलं अरे बाबा काय कळलं का. त्याचा गंभीर स्वर ऐकूनच माझ्या काळजात धस्स झालं की काहीतरी घटना आहे. तर त्याने सांगितलं की सर विजूचा रात्री ऍक्सिडेंट झाला अपघात झाला अँड ही इज नो मोर. हे ऐकताच मी त्याला सांगितलं का रे असं कसं होऊ शकेल. मला रात्री त्याचा 9 वाजता फोन येतोय. मी इथे कपडे करून त्याची वाट बघतोय गाडीची आणि तो आता सांगतो त्याचा ऍक्सिडेंट झालाय. तो म्हणाला हो सर असं झालंय सगळं. आणि मग नंतरच्या त्या घटना सगळ्या घडत गेल्यात विजू आणि ते दुर्दैवाने खरं ठरलं. आणि मला शेवटपर्यंत मला त्याची एक बोध राहून गेलं सहज राहून गेला की माझा एक चांगला विद्यार्थी प्रिय विद्यार्थी की ज्याला अतिशय आदर कारण त्याच वेळेला फोनवरती रात्री बोलतानाच तो मला सांगून गेला. त्याने मला फोनवरती सांगितले की सर मला तुमच्याबद्दल एक इतका आदर आहे की तुमची स्मृती कायम राहावी म्हणून मी माझ्या मुलाचं नाव सुद्धा तुमच्या नावाशी संबंधित असं ठेवलंय पियुष. आणि पियुषचा मराठी शब्दकोशामध्ये अर्थ होतो अमृत. तर या नावाची स्मृती कायम राहावी म्हणून मी माझ्या मुलाचं नाव पियुष ठेवलं. आणि आता त्याचीच स्मृती मला कायम ठेवण्याची वेळ माझ्यावरती दुर्दैवाने आलेली आहे. हे आपणा सर्वांचं एक दुर्दैव आहे. आणि या प्रसंगी विजूबद्दल खूप बोलण्यासारखं आहे खूप आठवणी आहे पण वेळेच्या अभावी याला बंधनं येतात. मी शेवटी जाता जाता एवढंच सांगेल की आता मावळतीचं ऊन उगवतीचं ऊन आता मावळतीला पोहोचलं आहे. मार्गक्रमण मार्गापेक्षा स्मरणात अधिक साचलं आहे. खेद नाही खंत नाही खेद नाही खंत नाही. काळजातला श्वास थांबण्यासाठीच श्वास असतो. अशा पद्धतीनं आता विजूच्या स्मृतीच आपल्याला फक्त जतन करायचं आहे. विजू हा गिरणा पब्लिक स्कूलला एकत्र बांधून जीपीएसच्या सर्व विद्यार्थी असो शिक्षक असो किंवा आणखी इतर कर्मचारी असो सर्वांना एकत्र बांधून ठेवणारा एक मुख्य धागा होता. तोच धागा तोच मुख्य जरा आपल्यातून संपलेला आहे. त्याच्या आठवणीच आता फक्त आपल्याला शिल्लक राहिलेला आहे. शेवटी मी या परमेश्वराकडे मागणी करतो की त्याचं झालेले हे हानी हे नुकसान त्यांच्यावरती त्याच्या कुटुंबियावरती कोसळलेला हा दुःखाचा डोंगर सहन करण्याची सहनशक्ती त्यांना परमेश्वर देवो. आणि विजूच्या आत्म्याला शांती मिळावी हीच प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो. असणारे हिंदीचे शिक्षक आणि क्रीडा शिक्षक एस एन काळे सर नमस्कार. आतापर्यंत त्या दिवशी त्या घटनेच्या दिवसापासून तर आतापर्यंत आपण विजूच्या जीवनाविषयी त्याच्या कार्याविषयी आणि त्याने केलेल्या जे त्याचं कर्तृत्व आहे ते खूप माध्यमातून आपल्याला कळालेलं आहे. आताही आपण 2 वक्त्यांच्या किंवा चित्रफितीच्या रूपाने आपण त्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. परंतु याचं जे बीज जे आहे याचं जे त्याच्यात बीज जे रोवलं गेलेलं आहे त्याच्या ज्या बाल्यकालामध्ये आणि ते रोवलं गेलेलं आहे गिरणा पब्लिक स्कूलच्या त्या प्रांगणामध्ये गिरणा पब्लिक स्कूलच्या त्या वातावरणामध्ये. कारण गिरणाचा तो काळ आजचा गिरणा म्हटलं की थोडस आपण चांगलं म्हणत नाही परंतु तो एक काळ असा होता तो सुवर्ण काळ होता. आणि त्या काळामध्ये विशेष म्हणजे पब्लिक स्कूलला जे सारे शिक्षक होते त्यांच्या
मार्गदर्शनाखाली त्या काळामध्ये जे जे विद्यार्थी घडलेत त्याचं खरं म्हणजे हे जे एवढं आपण जे ऐकतोय, आयरे के एन आयरे सरांनी एक लेख लिहिलेला होता त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण मला हे फक्त त्याच्या कर्तृत्वाविषयी तर आपण खूप दिवसापासून वाचतोय, परंतु बीजाविषयी मला सांगायचं आहे की त्याचं बीज जे आहे ते त्या वातावरणामध्ये त्या 2-5 वर्षामध्ये मला असं वाटतं की ते बीज त्याच्यामध्ये तिथं त्याच्यावरती संस्कार झालेले आहेत आणि ते संस्कारच ह्या वटवृक्षाच्या रूपाने त्याच्या कर्तृत्वाच्या रूपाने त्याच्या कीर्तीच्या रूपाने आपण सगळे आज एवढ्या दिवसापासून बघतोय. 10-12 दिवस सुद्धा अजून झालेले नाहीये, खूप आठवणी आहेत, परंतु वेळ मात्र कमी आहे. परंतु मला एक सांगावं असं वाटतं की शिक्षकांचं जे काम आहे, आयरे सरांच्या लेखमध्ये बरेचसे उल्लेख त्याच्यामध्ये आलेले आहेत, शिक्षकांचं जे काम आहे किंवा शिक्षकांनी काय करायला हवं आहे, विद्यार्थ्याला कोणते कन्सेप्ट क्लिअर करायला हवे आहेत, त्याला कशात गोडी निर्माण करायला हवी आहे, आणि म्हणजेच तो विद्यार्थी पुढे जाऊन म्हणजे त्याला तिथं शिकवायचं नसतं, त्याला तिथं त्याच्याविषयी त्याला त्याच्या आजूबाजूला वातावरण निर्मिती करायची असते, त्याला त्याच्याविषयी आवड निर्माण करायची असते, त्याला त्याच्या विषयात प्रवेश करून द्यायचा असतो. हे शिक्षकाचं सगळ्यात मोठं काम आहे आणि मला असं वाटतं की ते गिरणा पब्लिक स्कूलच्या त्या काळामध्ये झालंय असं मला वाटतं. त्याचाच परिणाम आपण आज एवढ्या दिवसापासून ऐकतोय, विजूच्या कीर्तीविषयी ऐकतोय. विजू एक व्यक्ती आहे, जाणार आहेत, जाणार तर सगळेच आहेत, कोण इथं अमर कोणीच नाहीये, कृष्ण आणि राम सुद्धा अमर नाहीयेत, आपण सुद्धा अमर नाहीये, परंतु जी शिल्लक राहतं ती त्याची कीर्ती, त्याचं यश आणि त्याने केलेलं कर्तृत्व. मला असं वाटतं की प्रत्येक पालक जो आहे, प्रत्येक शिक्षक जो आहे, प्रत्येक विद्यार्थी जो आहे, ज्या ठिकाणी तो असेल, आणि ह्या तिघांनी मिळून जर आपण त्या ठिकाणी जर काम केलं आणि विजू सारखे किंवा विजूच्या पेक्षाही अधिक, नुकतंच माझ्या वाचनात अब्दुल कलामचं एक पुस्तक वाचण्यात आलं, त्यांनी सुद्धा त्या काळात झालेले जे संस्कार होते त्या संस्कारावरच जोर दिलेला आहे, त्या संस्कार मला जर झाले नसते तर मी कदाचित मिसाईल मॅन हे मला पदवी मिळाली नसती. म्हणून मला सगळ्यांना सांगावं असं वाटतं की आपण ह्या तिन्ही घटकांनी मिळून, पालक विद्यार्थी आणि शिक्षक मिळून जर आपण काम केलं तर विजू सरके असंख्य विद्यार्थी आपण तयार करू शकतो, आणि असं जर आपण करू शकलो तर विजूला ही सर्वात मोठी श्रद्धांजली असेल हे मला सांगावं असं वाटतं. एक फक्त घटना मला थोडस उल्लेख करायचा आहे. तो फार बोर्ड होता, एवढा बोर्ड होता म्हणजे तो कुठेही उडी मारायला तयार असायचा. मला एक थोडीशी घटना, मला वाटतं थोडस जास्त होईल की काय म्हणून मी घाबरलेलो आहे, परंतु ती घटना अशी आहे की माझी मुलगी चेक रिपब्लिकला होती, तिची मैत्रीण तिच्याबरोबर आलेली होती आणि आम्ही अजिंठा येरूळ पाहण्यासाठी गेलेलो होतो. 40 गावावरून परत येत होतो, रात्रीच्या 11 वाजता आमची गाडी फेल झाली. विजूला फोन केला, त्या अर्ध्या रात्री तो आम्हाला तिथे घ्यायला आला. त्या रात्री ते विदेशी मुलगी आमच्या बरोबर, मी माझी मिसेस आणि आमची गाडी, आमचे एक अजून सहकारी आमच्या बरोबर होते. आम्ही रात्री त्याच्या फ्लॅटवर राहिलो आणि दुसऱ्या दिवशी प्रफुल्ल बोलून आमची गाडी नीट करून आम्ही ती परत आम्ही तिथे आलो. मला ही घटना एवढ्यासाठी सांगायची आहे की विजू फार धाडशी होता. त्याला एक तो बघतच नव्हता की आपल्याला आपण काय करतोय, हे धाडस त्याला आलेलं होतं. आणि ते मला असं वाटतं ते स्पोर्ट्समुळे धाडस त्याच्यामध्ये ते आलेलं होतं. शिक्षक दिन म्हटला की त्याला प्रिन्सिपल व्हावंसं वाटायचं. मी निबंधाचा त्याचा चेक केला की आणि त्याच्यावर जर मी हिंदीमध्ये लिहिलं स्तुत्य प्रयास, 54 वर्षानंतर सुद्धा विजू मला जेव्हा भेटायचा तेव्हा मला सांगायचा की सर स्तुत्य प्रयास हा शब्द मी अजूनही माझा पाठ आहे तुम्ही सांगितलेला. मला असं वाटतं हे संस्कार आहेत आणि हे संस्कार जर ह्या तिन्ही घटकांनी मिळून जर केले तर निश्चितच विजू सारखे असे असंख्य विद्यार्थी तयार होतील, आणि हे जर तयार झाले तर तीच त्याची श्रद्धांजली सर आहेत. धन्यवाद. दोन शिक्षक त्याचे बोललेले आहेत विजूचे, आणि आता त्याचे काही जे विद्यार्थी मित्र आहेत त्या विद्यार्थी मित्रांकडे आपण वळत आहोत. त्यापैकी विजूचा सगळ्यात जवळचा असणारा एक मित्र, तो म्हणजे गुंताजी पवार. गुंताजी माझ्याकडे खर तर बोलण्यासाठी, कारण त्याचं आणि माझं नातं म्हणजे एक जवळच नातं. आणि ज्या दिवशी ही घटना घडली सांगायचं म्हटल्यानंतर, ही घटना
आम्ही त्यावेळेस बरोबर होतो सर, त्यामुळे जास्त दुःख आहे. ते दोन मिनिटं मी जर त्याच्यासाठी अजून दिले असते किंवा थांबवलं असतं त्याला, ती ही घटना एखादी झालीच नसती असंही मला वाटतं. आणि या घटनेमुळे एक प्रकारे 2 ते 3 दिवस रात्री झोपच नाही सर. त्याचं आणि आमचं जे नातं आहे तो एक प्रकारे आम्हाला सर्वांना बांधून ठेवणारा एक दुवा होता. त्याने आम्हाला बांधून ठेवलेलं होतं प्रत्येकाला. आता तुमच्या कार्यक्रमाला आलो सर रिटायरमेंटला, हे त्याच त्याच्यामुळे चालू आम्ही. त्यांनीच घडून आणलेला कार्यक्रम होता आणि त्याच्यामुळे एक प्रकारे तो सर्वांना एकत्रित आणणारा एक दुवा होता असं मी म्हणेन. त्यांनी खूप काही केलं सर. माझा जर विचार केला तर मी माझं एक प्रकारे इंजिनिअरिंग कडून मी भाषा विषयाकडे जे आलो फक्त ते त्याच्यामुळे आलो. त्यानेच मला प्राध्यापक केला असं मी म्हणेन. त्याने माझ्यासाठी तरी खूप केलं सर. आणि जवळपास हप्त्यातनं 1 किंवा 2 दिवस आम्ही बरोबरच असायचो. फक्त त्या दिवसाची जी घटना घडली त्या दिवशी फक्त जर 2 मिनिटं अजून मी थांबलो असतो ते एक दुःख आहे मला, तर मी ते वाचू शकलो असतो. प्रत्येक वेळेस कोणताही कार्यक्रम असेल सर तर आम्ही बरोबरच असायचो, बरोबर घेऊन चालायचा, एकत्रित यायचं, गेट टुगेदर झालं की तोच एक प्रकारे गेट टुगेदर करून घ्यायचा. आणि सर्वांना एकत्रित आणण्याचं खऱ्या अर्थाने काम केलं असेल तर ते फक्त विजूने केलंय. आम्हाला कोणाचा नंबर पाहिजे सर, तुमचा नंबर पाहिजे, कोणाचाही नंबर पाहिजे असेल, फोन नंबर, मोबाईल नंबर, तर फक्त विजूला फोन केला की त्याच्याकडे हमकाच तो फोन नंबर असायचा. म्हणजे तो एक दुवा होता आम्हाला. आणि त्याच्यामुळेच एक प्रकारे जे दुःख आहे ते दुःख शब्दात सुद्धा मांडता येणार नाही, शब्द कमी पडतील सर. खरं असंही दुःख आहे. आणि त्यातल्या त्यात 10 वर्ष आम्ही बरोबर, त्याच्यानंतर एम ए पर्यंत आम्ही जवळपास बरोबर म्हटलं तरी चालेल. आणि त्याच्यामुळे जास्तच एक प्रकारे जवळीक निर्माण झालेली बघायला मिळते. त्याने माझ्यासाठी तरी सर खूप केलंय, खूप काही केलंय. आणि असा अचानक निघून गेल्याने जी पोकळी निर्माण झाली सर ती पोकळी भरून काढणं शक्य नाही. प्रत्येकासाठी तशीच अवस्था आहे. प्रत्येकाचा एक प्रकारे जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल. गुरुवर्य घ्या, आम्ही मित्र घ्या किंवा त्याचे विद्यार्थी घ्या, सर्वांनाच तो एक प्रकारे चक्का लावून गेलेला आहे. हे दुःख त्याच्या कुटुंबियांना पेलण्याची शक्ती द्यावी येतं एवढं बोलतो. आणि मी आता जास्त बोलू शकत नाही सर. ठीक आहे, थांबतो सर. बर, तुझ्याच बरोबरचा असणारा दुसरा तुझा मित्र आणि विजूचाही जवळचा मित्र भाऊसाहेब काकडे. भाऊसाहेब आहे? हो आहे सर. बोल बेटा. या ठिकाणी आपण विजूच्या या स्मृती जागर करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत. खरं सांगायचं तर मला बोलणं शक्य नाही सर. I cannot express my feelings because बिलकुल लास्ट सेकंड पर्यंत मी आणि गुंताजी त्याच्या बरोबर होतो. आणि 2 मिनिटात आम्हाला फोन येतो की रामेश्वरचा आणि विजूचा ऍक्सिडेंट झाला म्हणून. हाऊ वी कॅन बिलीव्ह सर. 2 मिनिटापूर्वी मोजून 120 सेकंदाच्या आत तुमच्या सगळ्यांच्या भावना आम्हाला समजू शकतात भाऊसाहेब. हा बोला, तुम्ही बोला. काय सांगाय, किती त्याच्याबद्दल किती बोला कमीच आहे सर. हा हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, काय हरकत नाही. आणि लास्ट मोमेंटला त्याच्या आणि माझ्यामध्ये करार झाला होता. बोला. हा बोल बोल. बोलता बोलता करार झाला. मी त्याला नेहमी विजा म्हणायचो पण तो मला रिस्पेक्टने मला भाऊसाहेब म्हणायचा. मी त्याला त्या दिवशी सांगितलं, अरे विजू म्हटलं मी तुला विजाच म्हणणार, कारण तुला विजा म्हटल्यानंतर मला खूप आनंद होतो. तू मला भाऊसाहेब न म्हणता भाऊश्य म्हण, परंतु त्याने ऐकलं नाही. तो म्हणे मी तुला भाऊसाहेबच म्हणणार. पण मी काढून बसलो. त्याला म्हटलं नाही तू मला भाऊश्यच म्हटलं पाहिजे, मला त्याच्याने जास्त आनंद मिळेल.
शेवटी त्याने मान्य केलं की ठीक आहे मी तुला याच्या पुढे भविष्य म्हणेल आणि हा त्याचा शेवटचा शब्द सर. त्याच्याबद्दल सांगण्यात खूप काही आहे. मी एक प्रसंग सांगतो. 2006 साली माझी आई वारली. त्यावेळेस कोणताही त्याच्याशी कॉन्टॅक्ट झाला नाही. माझा फोनची व्यवस्था नव्हती किंवा फोन नंबर नव्हते. त्याला निरोप देणं मला शक्य झालं नाही. परंतु त्याला कुठून वास लागला, कुठून आवाज आला, काय काय झालं मला पण नाही माहिती. परंतु तो आणि गुंताजी या माझ्या दुःखामध्ये सहभागी झालेत ते. दुसरी गोष्ट, तो जेव्हा जेव्हा माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये होता फोनवर, आमचं 2-8 दिवसाआड केव्हा तरी संभाषण व्हायचं, तेव्हा त्याने माझं PhD संदर्भात तो नेहमी मला विचारत असे की भाऊसाहेब तुझं PhD कुठपर्यंत आलं, तुझं PhD लिखाण झाल्यानंतर ते चेक करून देण्याची जबाबदारी माझी, तुला ग्रॅमॅटिकल काही मी तुला प्रॉब्लेम येऊ देणार नाही याची जबाबदारी माझी, फक्त तुम्हाला तुझं PhD काम आटोपलं, लिखाण काम आटोपलं की ते चेक करण्यासाठी तू माझ्याकडे कोणाकडे द्यायचं नाही, असा एवढा त्याचा आत्मविश्वास होता. आणि लवकरात लवकर कर हे मला त्याचं प्रत्येक फोनवर त्याचं माझं या विषयी बोलणं असायचं. तसंच दुसरी गोष्ट म्हणजे तो मला नेहमी लहानपणात घेऊन जायचा आणि त्याच्यामुळे माझं आयुष्य अजून माझं वय अजून कमी व्हायचं. म्हणजे मी लहानपणाच्या आम्ही बसलो किंवा गप्पा मारताना फोनवर तेव्हा त्याच्यावर त्याने ज्या काही स्मृती जागवल्या मागच्या लहानपणाच्या, तर त्याच्यामध्ये जसं आपण म्हणत एक आपल्याला धडा होता लहानपण दे ग देवा, तसं तो मला लहानपणच द्यायचा. म्हणजे मी परत माझ्या भविष्य आपलं भूतकाळात जायचो आणि तिथे माझं परत वय कमी व्हायचं. मी तारुण्यात आल्यासारखं मला परत वाटायचं. म्हणजे याच्यामुळे माझी त्याची इतकी अटॅचमेंट होती. दुसरी गोष्ट त्याच्याबद्दल, ही वॉज हॅव्हिंग अ मल्टी डायमेन्शनल पर्सनॅलिटी. त्याने सगळ्यांना सहकार्याचीच भावना ठेवली असेल कधी पण, रात्री पहाटे केव्हाही. मग तो पंकज पाटील असेल, त्याचे जे काही प्रॉब्लेम्स क्रिएट झाले असतील त्याला दवाखान्यात सुरू करण्यापासून, म्हणजे प्रत्येकाला त्याने मदत केली आणि त्याची मैत्री करण्याची जी भूक होती ती प्रचंड होती. मग तू कोणत्याही वर्गातला असो, मीन्स कोणत्याही मासेसमधला असो, गावातला असो, प्रोफेशनलमधला असो, मित्रांमधला असो, जवळच्या मित्रांमधला असो, लांबचा, म्हणजे इवन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये मी असताना माझ्या जेवढ्या ओळखी नाहीत तेवढ्या त्याच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सिनियर कॉलेजच्या प्राध्यापकांचं नावं, त्यांचे असलेले विषय, त्यांच्याबद्दल असलेली माहिती त्याला होती. बस ट्रिमंडस, म्हणजे विचार करू नाही शकत ते आपण की त्याची एवढी कॅपॅसिटी होती असं. बरं इथेच नाही, गुजरातचं सांगितलं तरी त्याच्याकडे आहेच, गुजरातचा माझा मित्र आहेच, त्याला नाव सांगायचं. म्हणजे मित्र जोडण्याची त्याची जी भूक होती ती इतकी प्रचंड होती. आणि त्याचा आपण अंत्यविधीच्या वेळेस ती जी गर्दी पाहिली त्या गर्दीच्या माध्यमातून आपल्याला ते जाणवलं असणार. आता ह्या ज्या दुःखाच्या गोष्टी आहेत ह्या फक्त फील करायच्या असतात. आपण सगळे फील करत आहात, मी पण त्याच्यातलाच एक आहे फील करण्यामध्ये. शेवटी मला एकच सांगा असं वाटतं की या ठिकाणी त्याच्या ज्या कुटुंबाची हानी झाली त्या हानीमध्ये आपण फक्त शब्दांनी त्यांचं आपण सांत्वन करू शकतो. परंतु आपण सगळे मिळून ईश्वराला प्रार्थना करूया त्याच्या कुटुंबाला शक्ती मिळावी आणि त्याच्या पुढच्या परिवाराच्या पुढच्या प्रवासाला आपण नेहमी साथ द्यावी असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. भाऊसाहेब खूप भावनिक झालेला आहेस तू, समजू शकतो. इथं अनेक जण याच पद्धतीने याच पद्धतीच्या भावना व्यक्त करतायत. हे अपार असणार दुःख आहे. हे दुःख सहन करण्याची ताकद खरं म्हणजे तर परमेश्वराने आपल्या सगळ्यांनाच देण्याची आवश्यकता आहे. हा सर, मी KN आयरे सर बोलतो. तुमच्या सानिध्यातून तो माझ्याकडे आला 11वी 12वीला माझा विद्यार्थी. होय होय. हा, मी त्याच्यामधली स्पार्किंग ओळखली आणि मी त्याला वेगवेगळ्या याच्या चळवळींमध्ये
मग आमच्याकडे 1983 ला शेतकरी संघटनेचं वादळ आलं. त्याने मला सांगितलं की सर मला शेतकरी विद्यार्थी संघटना स्थापन करायची. ती स्थापन केली. शरद जोशी आम्ही एमएजी कॉलेजमध्ये आणले. भारत विरुद्ध इंडिया हे व्याख्यान तिथं झालं आणि तेव्हापासून मग मी त्याला सगळ्या चळवळीत ओढत गेलो. ओढत ओढत इथपर्यंत आणलं की त्याचं एम ए क्लास नव्हता, क्लास इम्प्रूव्ह, बीएड नव्हतं. मी जाऊन सगळं त्याला सहकार्य करून त्याच्या कौटुंबिक जडणघडणीमध्ये भाग घेऊन इथपर्यंत तो आणला. आणि मेधाताई पाटकर कुठूनही आल्या तर मला आधी फोन की तुम्ही या सर आणि मला सांगायच्या की विजू भाऊला बोलून घ्या. त्या भाऊच म्हणायच्या. मग विजू आला की आम्ही चांगल्या प्रकारे डिस्कस करायचो. आणि गिरणा कारखान्याचं आंदोलन आम्ही प्रचंड मोठं पेटवलं. हॅलो, बोला सर. बोला सर, आवाज येतो. गिरणा कारखान्याचं आंदोलन पेटवलं. मुंबईला आझाद मैदानावर राजू शेट्टी, मेधाताई पाटकर, अण्णा हजारे आणि कन्नडचे आमदार असं एक आम्ही सहकार बचाव आंदोलन हातात घेतलं होतं. 50-60 हजाराचा मॉब होता. आणि विजूने आम्हाला सांगितलं, म्हणजे आमच्या बाईट घेतल्या त्या न्यूजवाल्यांनी की बाबा शेतकरी संघटनेवाले वगैरे असे दिसतात. आणि मग आमच्या बाईट घेतल्या शेखर पवारच्या, माझ्या, विजूच्या. आम्ही ठरवून घेतलं कुणी काय म्हणजे. त्याने सांगितलं की मी स्टेजवर जाईल म्हणे अण्णा हजारे बरोबर. आणि गेला तो आमच्यापासून निघाला. टेऱ्याचे जीवाव अण्णा वगैरे ते सगळे होते. ते सगळे हस म्हणे कसा लिहू हे करस आमच्याकडच्या भाषेत. नाही जाणार तू. मग म्हणे मी जाई दखाडस. गेला तो आणि दिवस म्हणजे अण्णा हजारेंच्या पाठीमागे उभा राहिला. तिथून आम्हाला हात केला की मी इथं आहे. असा धडाडीचा कार्यकर्ता तो. माझा चालक शशी देवरे आणि तो मित्र. त्यामुळे माझ्याकडे त्याचं येणं झालं. आणि माझ्या मिसेसचं नाव पण विजया आणि त्याचं नाव विजय. त्यामुळे तो माझ्या बरोबर बाहेर बसला की मला सांगायचा तुम्हाला दोन विजू लागतात, घरात एक विजू आणि बाहेर एक विजू. मला तो खूप कोट्या करायचा इंग्रजीवर प्रभुत्व. आमची गिरणा कारखान्याचं आंदोलन चालू होतं. सुप्रीम कोर्टात आमची केस. आम्हाला सगळं इंग्रजीमध्ये पाठवायचं होतं. मराठी मधलं लेखन हे सगळं रेडी रेकनर वगैरे असं महाराष्ट्राचं. ते दोन दिवस बसून रात्री 11-11 वाजेपर्यंत त्याने बसून मला कम्प्लीट करून दिलं. एवढंच नाही सर, तर अनेक आंदोलनात पक्का आणि कुटुंबाला तर तो छातीठोकपणे सांगायचा मी के नायर यांचा चेला आहे. मी थोडा कम्युनिस्ट चळवळीत असल्यामुळे त्याला तो टच आलेला होता. आणि तो इतका म्हणजे आता गुंताजी झालं, काकडे सर झाले, साहेबराव हे आमचे. काकडे सरांची नाही माझी एवढी परिचय, पण गुंताजी, साहेबराव आणि प्रफुल्ल हे सगळे मला इथे भेटायचे. पण त्याच्या तोंडात सर बडवे सर 10 मिनिटं जर विजूने चर्चा केली तर तुमचं नाव राहायचं, बोरसे सरांचं नाव राहायचं. हे जे बोरसे सरांनी आंदोलन सांगितलं, बोरसे सर आमच्या साकोर याचे जे आंदोलन सांगितलं प्राचार्य झालं तो इतंभूत मला सांगून गेला. एवढंच नाही तर त्याच्यामध्ये इतके निर्णय क्षमता होती की कोणत्या वेळी काय निर्णय घ्यायचे. अनेक वेळा त्याला मी सांगून द्यायचो की तू आता स्टॉप हो, संस्था आपल्या विरोधात जाईल, तू बोलू नको. तो थांबायचा पण तो शांत बसणारा नव्हता. म्हणजे मी गुंताजी त्यांना 2-4 वेळा बोललो, साहेबरावला बोललो, अरे हा कसा आवरायचा, हे वादळ कसं थांबवायचं. तो थांबत नव्हता सर. आणि त्याच्यामध्ये एक हे होतं की बोलायचं ते स्वस्त आणि तोंडावर, पाठीमागे नाही. पाठीमागे आपली बाजू घेऊन घ्यायचं. एवढंच नाही सर, तर त्याने आता एक पुस्तक लिहायला सुरुवात केली होती. त्याचे काही अध्याय झालेले आहे सगळ्या चळवळीचा, त्याच्या जीवनाचं. आणि त्याने मला परवा येऊन सांगितलं होतं की बाबा माझं पुस्तक पूर्ण होत आलं, पण मी प्रस्तावना बडवे सरांची घेणार आहे. म्हटलं तुझं श्रद्धास्थान बडवे सर आहे, तू बडवे सरांचीच प्रस्तावना घेतली पाहिजे. इतका सगळ्या शिक्षकांवर म्हणजे पाटील सरांचं नाव घ्यायचं, व्यास सरांचं नाव घ्यायचं तो काही वेळा की काय कसं काय हे सगळं मला सांगायचं.
मी म्हणजे माझ्या कुटुंबाचा तो घटक होता आणि आमच्या घरी दोन दिवस हे माझा मुलगा सून अभिमानाने तो सांगायचा की अरे हे डॉक्टर आहेत यांच्याकडे जा बाबांचा पोरगा आहे आणि त्याने मला कबूल केलं होतं. त्याला मी सांगितलं होतं की तुझा हात फ्रॅक्चर झालेला आहे तू कशाला इथं राहतो एरियावर निघतो त्यावेळेस आपला नव्या एसटी स्टँडवर जातो तिथून कळवाडीला जातो फाट्यावर बसमध्ये तू जाय नाशिकला राह तुझ्या कुटुंबाबरोबर. त्याने मला कबूल केलं होतं की मी दोन दिवस लग्न झालंय की मी जाणार आहे. ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी 9:15 मला फोन आला वाऱ्यासारखा पळालो मी प्रयास मध्ये गेलो संकल्प मध्ये गेलो आणि मला त्या कलावती हॉस्पिटल राहुल देशमुख यांच्या तिथे भेटलो. पाहिलं मी त्याची अवस्था माझ्या चिरंजीवाने चेक केलं तो MBBS DCA चे त्याने मला सांगून दिलं की मामाची परिस्थिती सिरियस दिसते. मग त्याचे साडू डॉक्टर सुनील पवार कमलाकर पवार आले सगळे की आमचा पेशंट शटल करा आणि मग तो नाशिकला पाठवला. सर अतिशय दुर्दैवी हळहळ लावून बऱ्याच लोकांना बोलायचं आहे चटका लावून गेला. चटका लावून गेला सर म्हणाला अगदी खरं लावून गेला भाऊ गेला भाऊ गेला आमचा खूप चटका लावून गेला तो. तुमच्या दोघांच्या भावना आम्हाला सगळ्यांनाच खरं म्हणल्याचं समजत आहेत आणि बिजूच वैशिष्ट्य असं होत की जास्त भावनावत झालेली. मी त्याला श्रद्धांजली वाहतो आणि तुम्हाला खरं श्रेय देतो सर तुम्हाला बोरशे सरांना आणि पाटील सरांना इरिन पाटील सरांना की तुम्ही घडवला हा विद्यार्थी आणि तो माझ्याकडे मडवायला आणला मी त्याला मडवलं आणि आता त्याचा कळस व्हायची वेळ आली. गुंताजी साहेबराव हे सगळे त्याचे हे आम्ही स्तब्ध होऊन गेलो सर. ओके थँक्यू धन्यवाद सर. तुमचा परिचय खरं म्हणलं तर मला विजयने अनेक वेळेला करून दिलेला आहे. मी तुम्हाला पूर्णपणाने ओळखतो. आपण आपल्या ज्या भावना व्यक्त केल्या त्या इतक्या कमी शब्दांमध्ये खरं म्हणलं तर व्यक्त होणार नाहीत याची सुद्धा जाणीव आम्हाला सगळ्यांना आलीच. आपण केव्हा तरी पुन्हा एकदा बोलूया. हा जागर आपल्याला असाच सातत्यानं ठेवायचा आहे. GF फिरेसर दाभाडीवरून GF फिरेसर इंग्रजीचेच त्याचे असणारे जे शिक्षक आहेत त्यांना सांगतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. गंगाधर हिरे सर अनटाइमली डिपार्चर ऑफ विजय शेवाळे. इट इज व्हेरी शॉकफुल टू अस. विजय वॉज द लिंक बिटवीन टीचर्स अँड स्टुडंट्स ऑफ गिरणा पब्लिक स्कूल. एव्हरी इयर ऑन द ऑकेजन ऑफ गुरु पौर्णिमा ही ऑलवेज यूज टू सेंड messages to all teachers. When he was in Girna Public School, he had been participated many activities, many programs, many competitions, especially in forums. When he was participated in forums, he was always telling to win the prize is not important. Participation is important. Because when we participate any activities, we come to realize what mistakes are done by us and next time we come to realize and avert it. Apart from educational field, he was interested in social activities, politics and etc. And he had a good command on English language as well as Marathi. In short, Vijay Shevale was a versatile person. In this way, Vijay Shevale is now no more. Finally, we cannot go beyond destiny. It is dependent on only destiny. Vijay was sincere, honest, and upright student. Lastly, I pray to God to give strength his family to bear the sorrow, and I pray God to let his soul rest in peace. Okay, sir. Imar Patil, sir. MR पाटील सर इथं आहेतच त्याच्यामुळे MR पाटील सरांनी आपल्या भावना व्यक्त कराव्यात अशी माझी विनंती. हॅलो हॅलो. अतिशय गुणी हुशार आणि शिस्तप्रिय असणारा हा आमचा विद्यार्थी आज आपल्या दुःख प्रत्येकाला झालेलं आहे. गिरजाचा स्टाफ अतिशय शोकाकुल झालेला आहे. आम्हाला भावना व्यक्त करणं सुद्धा खूप जड जाते. आता विद्यार्थी गुणी विद्यार्थी शोधून सापडणार नाही.
अहो प्राध्यापक असून सुद्धा इतका कमालीचा विनम्र, रस्त्यात भेटू द्या कुठेही भेटू द्या पाय पडल्याशिवाय राहायचे, अशा विद्यार्थ्यांची आठवणी म्हणजे अगदी मनाला हेलवून टाकतात. कॉलेजचे प्राध्यापक असो, गिरला पब्लिक स्कूलचा स्टाफ असो, या विद्यार्थ्याला आयुष्यात कधीही विसरू शकत. त्याने प्रत्येकाची फॅमिली रिलेशन केलं, कुठल्याही चळवळी असू द्या, शेतकरी असू द्या, गरीब असू द्या, कोणालाही मदतीला धावून जाणारा हा अतिशय गुणी आमचा मुलगा आमच्यात नाही राहिला, याच्यासारखं काय मोठं दुःख राहणार आहे. तुम्हाला एक अंतकरण हेलावून टाकणारा प्रसंग सांगतो. माझी बहीण मेवणे माझ्यामुळे त्याचा परिचय झाला विजूचा. जेव्हा अचानक तिला ऍडमिट करावला कोणी नाही जवळ, फक्त मेवणे होते. दवाखान्यात ऍडमिट केलं, मेवणे मेडिसिन घेण्यासाठी मेडिकलला गेले. तिथं कोणी म्हणता कोणी नाही, बहिणीला वॉमिटिंग झाली. वॉमिटिंग झाल्यानंतर बहीण थोडी कसं सांगायचं, बिजूने सांगितलं एम आर पाटील सरांची बहीण आहे, माझी बहीण आहे, हे सगळं सोडून द्यायचं. त्याने स्वतः आवडलं, स्वतः हे केलं, असा हा कमालीचा सेवाभावी असा विद्यार्थी शोधून सापडणार. आणि बडे सर तुम्हाला हे सांगणं सुद्धा मला खूप जड जात आहे, हा विद्यार्थी आपल्यातून हरपणं म्हणजे आपण खूप काही गमवलं असं मी म्हणेल आयुष्यात. आणि आमचा हुकमी अक्का, आमची निवासी शाळा असल्यामुळे माझ्या आऊचा हा हेड प्रिफेक्ट, सगळी जबाबदारी त्याच्यावर असायची. इतका शिस्तप्रिय गुणी विद्यार्थी की सगळे विद्यार्थी त्याच्या अंडर असायचे. त्याची कमांड इतकी चांगली होती की माझं नाव त्याच्यामुळे उज्ज्वल व्हायचं. हाऊस मास्टर कोण? एम आर पाटील सर. आणि कार्य करणार कोण? विजय शवळे. या सगळ्या गोष्टी आठवल्यानंतर मनाची अगदी कालवा कालो होते. आणि आपण खरंच हरवून बसलो की काय असा विचार करायला आपल्याला भाग पाडतो. असा हा विद्यार्थी अहो किती विद्यार्थी जोडले, हजारो विद्यार्थी गेलेत, पण आजही त्याने सगळे जोडून ठेवले, त्याची नाळ त्याने तुटू दिली नाही. शिक्षकही जोडले, शिक्षकांचाही दोहा त्याने संपू दिला नाही. आजही सगळे शिक्षक त्याला आठवत. एकदा काय झालं, तो गेट टुगेदर झालं आमचं एक डेप्युटी कलेक्टर म्हणून नंदू चैत्राम बेडशे म्हणून आहे, तिथं गेला आणि त्याला डायरेक्ट विचारलं का रे गिरणाचे कोणते कोणते सर तुला आठवतात, मला येऊन सांगतो सर तुमचं पहिलं नाव घेतलं नंदूने. म्हणजे हे सगळीकडे सगळे विद्यार्थी, मगाशी जेव्हा आपल्या विद्यार्थ्यांनी सांगितलं फोन घ्यायचा असेल कोणाचाही तर विजूकडे मिळायचं. असा हा त्याच्या कुटुंबाचं तर हानी करूनच गेला, पण आमच्याही कुटुंबाची खूप मोठी हानी झाली. आमचा हुकमही एकका गेला. अहो कुठल्याही स्पर्धा असू द्या, विजूचं नावच विजय ठेवलेलं होतं, त्याचे विजय हमखास. आता मगाशी सरांनी सांगितलं कुठलीही स्पर्धा असू द्या, ती स्पर्धा म्हणून त्याच्यात भाग घ्यायचा हा भाग वेगळा, पण पहिला नंबर त्याचाच असायचा. आता त्याचं किती वर्णन करावं, आता बऱ्याच भक्त्यांना बोलायचंय, आपण खूप काही बोलू शकतो कारण त्याचं आयुष्य आपण खूप जवळून राहिलेलं आहे. पण मी आता बाकीच्या भक्त्यांनी बोलायला घ्यावं म्हणून मी माझं भाषण संपवतो. कैलासवासी प्राध्यापक विजय सुखदेशवाळे, माझा जवळचा मित्र, माझा मोठा भाऊ व माझा सहकारी यांच्या स्मृती जागर सभेसाठी ऑनलाईन उपस्थित शोकाकुल जनव. मोठा भाऊ यांचा दिनांक 28/7/2021 वार मंगळवार रोजी अपघात झाला व दिनांक 30/7/2021 वार गुरुवार रोजी निधन वार्ता कळाली. संपूर्ण जिल्ह्यात नव्हे तर मित्रपरिवार, आप्तेष्ट, शिक्षक व महात्मा गांधी विद्या मंदिरचे सर्व पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर बंधू यांच्यावर शोक कळा पसरली. मोठा भाऊ एक सच्चा हरहुन्नरी अवलिया मित्र, एक विद्यार्थी प्रिय शिक्षक, समाजकारण व राजकारणातील लढवय्या सैनिक, आदर्श शेतकरी, एक वक्तृत्व सिद्ध वाक्चातुर्य असलेला प्रभावी वक्ता व साहित्यिक, असा बहुआयामी चौरंगी चिरा हरपल्याचं खूप मोठं दुःख आहे. कुटुंबापेक्षा जास्त काळ मित्रांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये रमणारा, विद्यार्थी दशेत गिरणा पब्लिक स्कूल व मसगा महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा किंवा क्रीडा स्पर्धा गाजवणारा, मराठी बरोबर इंग्रजीवर प्रभुत्व असलेला व इंग्रजी
विषयाचा गाढा अभ्यासक व प्राध्यापक, गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी झटणारा व मदतीस तयार असलेला एक आदर्श शिक्षक, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळ नाशिक इथे इंग्रजी विषयाचा चीफ मॉडरेटर म्हणून काम केलेला, प्रभावी वक्तृत्वाचा ठसा उमटवणारा तसंच निष्किलपणे चेष्टा करणारा सुद्धा, सहजतेने कोणालाही आपलेस करून घेणारा मित्र म्हणजे आमचा मोठा भाऊ। समाजकारण व राजकारण, राजकारणातील प्रखर मत, प्रखर स्पष्ट वक्ता, अनेक चळवळीत व आंदोलनाच्या माध्यमातून समाजातील कोणत्याही घटकाच्या न्याय हक्कासाठी लढणारा उमदा नेतृत्व, तेरे गावातील विविध कार्यकारी सोसायटीचा सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी संघटनेच्या आंदोलनातील सहभाग, गिरणा सहकारी साखर कारखान्याचे कामगार आंदोलन, गिरणा सहकारी साखर कारखाना बचाव कृती समितीचे आंदोलन, शिक्षकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर अनेक आंदोलनं व मोर्चे, वाळूंज पाणी संघर्ष समितीचे केलेले वाळूंज पाणी गिरणा नदीत टाकण्यासाठी नदी जोड प्रकल्पासाठीचे आंदोलन, यातून मोठा भाऊचे सामाजिक कार्य व सामाजिक जाण अधोरेखित होते। मोठा भाऊ हे उत्तम लेखक व कवी, सोशल मीडियावर त्यांचे लेख वाचनीय आहेत, तसेच मालेगाव तालुका ग्रामीण साहित्य संमेलनाच्या आयोजनात त्यांचा सिंहाचा वाटा होता। त्यांनी मालेगाव तालुका ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणूनही धुरा सांभाळलेली होती। अस्तित्वाची लढाई शेतकरी शिक्षक आणि सैनिक हेच लढतात असा म्हणणारा सदाहरित साहित्यिक, सदाहरित हसतमुख मित्राचे अवघ्या 54 वर्षी अवेळी जाण्याने शैक्षणिक सामाजिक साहित्यिक कृषी क्षेत्रांमध्ये न भरून निघणारी अपरिमित हानी झाली आहे। मित्रा, सहवास जरी तुटला स्मृती सुगंध देत राहील, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहील। मोठा भाऊच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियावर, शेवाळे परिवारावर, मित्र परिवारावर व सर्व गुरुजनांवर खूप मोठा डोंगर, दुःखाचा डोंगर कोसळला, त्यातून सावरण्याची शक्ती सर्वांना देव व मोठा भाऊंच्या आत्म्यास वीर शांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना। ओम शांती। सर, ज्या शोकसभेसाठी सर्व माझे गुरुवर्य बाबा स्वतः आणि मित्र परिवार जो जमा झालेला आहे, फार दुःखाच्या परिस्थितीत सर्वजण एवढ्या वेळात वेळ काढून तिथं थांबलेत आणि सर्वांच्या विजूबद्दलचे आपुलकीचे शब्द जे आपण ऐकतो आहेत ते ऐकून अक्षरशः मन गहिरून येत आहे। असं मला वाटतं की विजू शब्दांनाही कोड पडावं अशी काही गोड माणसं असतात, शब्दांनाही कोड पडावं अशी काही गोड माणसं असतात। केवढं आपलं भाग्य असतं जेव्हा ती आपल्यात असतात, केवढं आपलं भाग्य असतं जेव्हा ती आपल्यात असतात। विसरावं म्हटलं तरी विसरण नाही तितकं सोपं नसतं, कारण शब्दांनी गुंतलेलं आपुलकीचं नातं हे फक्त विजूनेच ठेवावं असं मला वाटतं। विजू गेल्याने आपल्या सर्वांवरती जी काही, त्याच्या कुटुंबावरती जी काही दुःखाची कळा पसरलेली आहे ही अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे। बडवे सर, मला खूप असे काही प्रसंग आहेत विजू बद्दलचे की जे GPS मध्ये घडले। बाबा, एक प्रमुख्याने मी तुम्हाला सांगतो, केन बाबा, हॅलो केन बाबा, मी प्रमुख्याने तुम्हाला असं एक सांगू इच्छितो की जे मडके व्यास सरांनी, बुरसे सरांनी, बडवे सरांनी घडवलेत, ज्या मातींना आकार दिला, त्यांचा कणखर आवाज करण्यासाठी तुमच्याकडे पाठवले होते आणि त्या मडक्यांचा आज कणखर आवाज तुमच्यापर्यंत होता आणि तो तुम्ही पुढे वाजवणार होते, तितक्यात त्या मडक्याला कुठेतरी एक तडा गेला आणि त्या तड्याने सर्व पाणी पाझरून आता डोळ्यातून बाहेर पडायला लागलेलं आहे अशी अवस्था या विजूने ठेवलेली आहे। आम्हाला पहिली तर दहावी GPS मध्ये जर खरं पहिलं आंदोलन करायला शिकला असेल तर फक्त विजू, आणि विजूने तिथे नेतृत्व करायला सुरुवात केली
मुख्याध्यापक हटाव मोहीम जी सुरू केली होती आणि त्याच्यात नेतृत्व केलं होतं तर तो विजू होता आणि त्या दिवसापासून विजू एक आंदोलनाचं नेतृत्व ठरलं आणि आता हा विजू ज्यावेळेस नेतृत्व करायला लागला त्यावेळेस आमचे सर्व शिक्षकांना सुद्धा असं वाटलं की हा विजू पुढे काहीतरी मोठा नेता होणार आहे आणि खरंच ते विजूच्या बोलण्याने आजही तो खरंच मोठा नेताच होता असं म्हणायला हरकत नाही. आमचं भाग्य आहे बाबा की एवढ्या ग्रामीण भागात पीआर पोरांचे जे स्वप्न होते गिरणा पब्लिक स्कूलचे ते काढले आणि आमचं भाग्य असे की व्यास सर, बडवे सर, एम ए पाटील सर, काळे सर, बोरसे सर यासारखे गुरुजन आम्हाला मिळाले आणि ह्या गुरुजनांचा आदर आम्ही आजही ठेवतो आणि ह्या ठेवण्यामुळेच आजचं विजूचं जे शाळेत राहणं वागणं शिस्तप्रिय आणि आदरणीय होतं तर फक्त आम्हाला मिळालेले संस्कार गिरणा पब्लिक स्कूलचे होते. ज्यावेळेस गिरणा पब्लिक स्कूल मध्ये नंदू नामदेवचे वडील म्हणजे प्रफुल्लचे वडील वारलेत त्यावेळेस मोठे नव्हते परंतु फक्त सातवीला होतो तर त्यावेळेस विजू नंदूला कुठल्या प्रकारचा आधार द्यायचा कसं राहायचं अण्णा गेल्यानंतर नमोतात्या गेल्यानंतर कशी भर त्याच्या एवढ्या लहानपणी सुद्धा विजूने काळजी घ्यायची ठरवलेलं होतं आणि तो घेत होता. एवढंच नाही अण्णा तर आपल्या शाळेत कुठलेही क्रम असोत विजू एक प्रमुख अतिथी म्हणून आणणं म्हणजे आम्हाला एक इंग्लिशचा प्राध्यापक म्हणून येणं फार मोठं भाग्य होतं आणि आजही तुमच्या ज्यावेळेस बाबा कॉलेजमध्ये होता तरी एक गाजलेला आणि इंग्लिश वरती जास्त प्रभुत्व असलेला आमचा विजूच होता असं म्हणायला सुद्धा वावगं ठरणार नाही. विद्या मंदिरच्या स्टाफ मध्ये ज्युनियर कॉलेजमध्ये आजही इंग्लिशचं जितकं प्रभुत्व विजूकडे होतं इतकं कोणाकडेच नव्हतं असंही म्हणणं वावगं ठरणार नाही. विजूच्या बाबतीत अनेक बाबा आम्ही मोतीराम हरी वारलेत धनंजय पवारचे वडील तर त्यावेळेस तिथे अंतविधीसाठी विजू गेला मी त्याच्याबरोबर होतो. धनंजय पवार आमचा एकदम जवळचा मित्र तिथे विजू गेल्यानंतर विजू म्हणे धनंजय आता जय जय करायचं आहे धन तर गेली आपली म्हणजे मोतीदादा तर गेले परंतु आपल्याला जय करायचं आहे मोतीदादांचं एमयुपीचं सदस्यत्व तू घे आणि येणाऱ्या ह्या एमयुपीच्या इलेक्शनमध्ये मी तुझं नाव पुढे करीन आणि प्रचारासाठी सर्वात हजर राहीन एवढ्या ग्वाही देत देत विजू आपल्यातून निघून गेला. विजूशी बोलण्याचं फार काही होतं. विजू नरेंद्रच्या मुलीच्या लग्नाच्या 4 दिवस मला मिळाला भेटला होता आणि त्यावेळेस ते विजूने मला सांगितलं होतं की साहेबराव एमयुपीचा कारभार अतिशय सुंदर असतो आणि अशा सुंदर शिक्षकांसोबत मी सुद्धा असतो आणि मला एवढंच एक म्हणायचं आहे तर मी विजूला विनंती केली आणि विजूने मला सांगितलं की साहेबराव आता ह्या एमयुपीच्या हायस्कूलमध्ये तू जिथे आहे त्या शाखेमध्ये मी सुखदेवप्पांची ठेव ठेवतो आणि जो इंग्रजी विषयात पहिला येईल इयत्ता 10वीसाठी त्या विद्यार्थ्याला त्या ठेवीवरचं व्याज म्हणून बक्षीस ठेवण्याचा निर्णय घे आणि अशी प्रस्ताव माझ्याकडे त्यांनी मांडला होता आणि विजूला म्हटलं आमचा 19 ऑगस्ट असतो समाज दिन त्या दिवशी मी तुला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवेल आणि त्या दिवशी तू या सुखदेवप्पांचं नाव तालुक्याभर होतं आणि जिल्ह्याभर पसरावं म्हणून त्यांच्या नावाचं 10,000 रुपये ठेव ठेवून बक्षीस वितरण करण्याचा मानस त्याचा होता आणि तो निश्चित त्या दिवशी 19 ऑगस्ट उजाडण्याचा आतच विजू मावळला याची मोठी खंत आहे. बरोबर सर विजूच्या बाबतीत बोललं तेवढं कमीच आहे. बोलता बोलता अनेक गोष्टींचा उफाळा या गिरणा पब्लिक स्कूलच्या आठवणींमध्ये असतो. विजू हेड प्रिफेक्ट
त्याच्यानंतर आम्ही सर्व हाऊसचे प्रिफेक्ट असताना सुद्धा विजूने केलेलं काम हे एक आगळं वेगळंच राहायचं. पाटील सरांनी आताच म्हटलं होतं की हाऊस मास्टर पाटील सर होते आणि विजूच त्यांचा रँक फर्स्ट आणायचा, तशातला प्रकार होता. आम्ही कितीही धडपड करायचो तरी विजूच हाऊस एक नंबरला यायचं असं विजूचं कर्तृत्व होतं. आणि अशा विजूच्या जाण्याने सर्व तालुक्याला नव्हे तर जिल्ह्याला फार मोठी दुःखाची गोष्ट लावून गेलेली आहेत. आणि या विजूचं जाण्यामुळे त्याची राणी मापण्यासाठी संतासाठी तुमची वाणी करण्यासाठी तुमची करणी आदर तिथ्यांची सुगंध सुरुणी जगण्याचा चांगला मार्ग दाखवून विजयवर होऊन गेला सोडून रुदपून तुमच्या आठवणी वाचतो मी तुम्हाला आदरांजली. खूप काही बोलायचं होतं परंतु या वेळेच्या अभावी सर्व बरेच मान्यवर आहेत, माझे गुरुवर्य आहेत, सुटलं असेल तर बडवे सर माफ करा. मराठी माझी फारस प्रभुत्व नाही तरी सुद्धा मी तुमच्या समोर बोलणं म्हणजे मला फार. तर अशा या विजूच्या जाण्याने जास्त करून जर दुःख झालंच असेल मित्र परिवारानंतर झालं, परंतु बाबा आणि केन बाबा आणि त्यांच्या परिवारावर अतिशय दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यांच्या घरातलं घर समजून घेणारे बाबा, प्रत्येक प्रसंगाला धावून जाणारे बाबा आज कोणासाठी धावतील हीच मोठी शोककळा आहे. एवढं बोलून मी इथे थांबतो. त्यांच्या परिवाराला, त्यांच्या धर्मपत्नीला हा सर्व देण्याची शक्ती परमेश्वर आई तुळजा भवानी देवो अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो सर. एम ए पाटील सर आहात का? आहे. विजूचे लाडके शिक्षक ज्यांनी विजूला गणित शिकवलं आणि विजूचं त्यांच्यावरती अतिशय मनापासून प्रेम होत. मी एम ए पाटील सरांना सांगतो की एम ए पाटील सर आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. हा नमस्कार. येतोय आवाज? येतोय येतोय. हा कैलासवासे विजय शेवाळेला कैलासवासी म्हणताना अत्यंत दुःख होत आहे. काल परवापर्यंत आपल्यामध्ये असणारा विजू आज आपल्याला सोडून गेलेला आहे. यासारखं दुःख काय म्हणून वर्णन करावं त्याला शब्दच सुचत नाही. मी गिरणाला जॉईन झालो त्यावेळेला विजू शेवाळे मला भेटला. तर त्या गिरणा पब्लिक स्कूलमध्ये बऱ्याच कॉम्पिटिशन होत असायच्या, डिबेटिंग कॉम्पिटिशन. तर हमखास विजय जिंकायचा म्हणजे जिंकायचाच. तो आपलं विजय हे नाव अत्यंत सार्थ करीत असे. जीपीएस मध्ये असताना वक्तृत्व जिंकायचा, खेळामध्ये पण तो हिरिरेने भाग घ्यायचा, हॉकीमध्ये असायचा, पुढे कॉलेज जीवनात पण त्याने बऱ्याचशा डिबेटिंग कॉम्पिटिशन गाजवल्या. म्हणजे तिथेही तो विजयी होत गेला. नंतर त्याच्या प्राध्यापकांचे जे संघटना होता त्यांच्यावर पण तो बऱ्याच ठिकाणी पदाधिकारी म्हणून काम करत होता. असा हा विजू तसेच म्हणजे तिथेही विजय होत होता आणि आपलं नाव विजय म्हणून सार्थ करत होता. गावातलं लोकल पॉलिटिक्स असो तिथेही तो कुठल्या तरी पदावर जिंकतच असे आणि आपलं विजय असल्याचं नाव सार्थ करत असे. परंतु परवा त्याच्या अपघात झाल्यानंतर मृत्यूशी झुंज देताना मात्र तो जिंकू शकला नाही, याचं अत्यंत दुःख होत आहे. त्या ठिकाणी जर तो जिंकू शकला असता तर आपल्यावर ही आज वेळ आली नसती. असो ठीक आहे. विजू स्काय इज द लिमिट या शब्दाचा तंतोतंत आपल्या जीवनात उपयोग करीत असे. तो गोदावरी हाऊसचा प्रिफेक होता, मी अरवली हाऊसचा हाऊस मास्टर असायचो. परंतु त्याने कधीही गोदावरी अरवली तिलक असा कुठल्याही हाऊसचा भेदभाव न करता प्रत्येक हाऊसच्या विद्यार्थ्याला तो त्याच्याच हाऊसचा विद्यार्थी समजून मदत करीत असे. आणि हे जे बीज त्याचं गिरणा पब्लिक स्कूलमध्ये त्याच्या मनात रुजवलं गेलं तेच त्याला पुढे काळे सरांनी म्हटल्याप्रमाणे खूप खूप पुढे कामाला आलं. आणि तो सतत सगळ्यांना सहजतेने कधीही
मदतीचा हात पुढे करीत असे तर असा हा विजू मी त्याला मॅथ शिकवायचो म्हणून तो मला एमएपी सर न म्हणता मॅथ सरच म्हणायचा असा हा जीवाला चटका लावून गेला विजू याचं अत्यंत दुःख होत आहे आणि त्याच्या जाण्याने त्याच्या परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे बाबांवर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्या सगळ्यांना ईश्वर तो ते दुःख सहन करण्याची ताकद शक्ती देव ही मी प्रार्थना करतो आणि विजूच्या आत्म्यास सद्गती प्राप्त हो ही मी ईश्वर चरणी प्रार्थना करून माझी श्रद्धांजली संपवतो धन्यवाद. शिरपूर वरून पी एम व्यास सर आपल्या बरोबर आहेत. मी व्यास सरांना विनंती करतो. प्राचार्य व्यास प्रिन्सिपल पी एम व्यास ऑनरेबल बोरचे सर बडवे सर एम ए पाटील सर एम आर पाटील सर जी ए फिरे सर प्रोफेसर के एन आहिरे सर इज मिसेस हु इज सिस्टर ऑफ माय स्टुडंट शशिकांत देवरे अगेन विनोद इज देअर विनोद पाटील रवींद्र पाटील पंकज पाटील ऑल स्टुडंट्स इट वॉज रिअली शॉकिंग वेन वी लर्न दॅट विजय इज नो मोअर he passed in an accident. All were shocked and saddened. The moment why we were saddened, the reason was that he had developed the relation with all the people in such a way that he remained in the heart of everyone. We couldn't forget him, we can't forget him because he had made a place in soul of everyone. We used to see in Gita that our soul is immortal. A student whom I have seen in his childhood as a sincere student, honest student, punctual student, all these qualities were there. He was very punctual in completing his assignment, homeworks also. He was very good and sincere in preparing himself to win over other participants of his houses also. He was a person who loved Badwe sir more than we all people. I accept, even Badwe sir will accept. And because of his love on Badwe sir, he got an attitude to write something. The credit goes to Badwe sir because he learned how to write when he was in school. He used to write essays during that time, even essays we used to read, even I used to read, even in English, Marathi also. So the credit, as he wrote so many things, so many articles, goes to Badwe sir. Another thing I have seen that he was very social also. He participated in many political activities. This credit goes to definitely Professor K.N. Aire Baba sir, K.N. Aire sir, whom I have seen in number of agitations, activities also. I have seen the work of Aire sir also, K.N. Aire sir also. Along with him, he has given the touch, political touch, social touch, to Vijay Shivalis. Because of this motivation, inspiration, which he received from Professor K.N. Aire, he has participated in so many agitations and even in so many revolutions, activities of the farmers also. He has participated in the activities of number of teachers also, which I appreciate. I appreciate that he had got very good reasoning power as well as analyzing power. He learned it from M.A. Patil sir. He learned the skill of speaking, communication from our Hire sir. Again, he learned how to talk in Marathi definitely from Badwe sir, because Badwe sir was the best Marathi teacher, a very good writer, poet, so many titles we can give him. The same title he received from we people, from we staff. So whatever development he had, definitely all teachers were very sincere in Girna Public School. They work honestly. They had affinity with the student, attachment with the student, passion for the student, passion for the teaching. And because of that passion and because of that teaching, we develop so many students. They are working in different fields. Definitely, we feel, we all teachers, not myself only, even Badwe sir, Patil sir, Hire sir, we feel proud to see all our students working in different fields. Some of them are in administrative field,
our Hitendra Marathe, he is in defense. Vinod, he is in administrative field. Praful, he is in educational field. Some of them are in even agriculture field also. Some are in politics also. But they overshine wherever they have gone. They have shown what we are. So they were our dreams. And among all these dreams, our Vijay was there, Vijay Shevale was there. He used to call me, we used to comment on the Facebook also. That was the only media nowadays. We used to be in contact with Vijay. Such a multifaceted personality we lost. This is the great sorrow. He was such a person who would have given so many things to the farmers. As long as he was there, he has written a number of articles. I read personally whatever articles he has written on the farmers, on agriculturists. His love and passion for farmers, I appreciate because he himself was from agricultural community. I have visited his farmhouse also. I have talked with his father also and seen what activities are going on in Tehra. And that's why his love for farmers, that one I appreciate again, which the people in that area won't have again, which he had. So such a person who was very good son, best son, I can say, best brother, best friend among all. He was the best friend for we all. He was our best student also, best politician also, best social worker also, and best agriculturist also. Such a person, we lost means it is not the loss of Shivali family or Vijay family. It is the loss of society. It is the loss of our taluka, Malegaon taluka, which we feel, that's why we feel very sad that such a person was supposed to give more service to our nation, to our taluka, to our farmers. But unfortunately, his untimely departure stopped his work. But I hope that still, Ian Iresar is there, Praful is there, Sudhir is there, so many other young Sai Rao is there. They can continue his work. That will be the real tribute or homage to his soul. So I would like to request on this occasion that you, we all, along with you, even we all are there to continue his work. And we should see that how we can bring our agricultural community, teachers community, even other those who are in different professions also, how they can be brought on the peak of the success. So we'll all try for the success and we would like to serve the society ultimately. That is the service to the nation which he has given. Though it is in a very little part, but it was very important service he has given to the agriculturists, even for the nation also. So on this occasion, I am really feeling very sad that we gathered because of his death. This is also a very bad thing that, but he has brought us again, even after his departure also, he brought we all teachers, even students together on this online stage. Lastly, I will pay homage to his departed soul, which should rest in heaven. And I can't speak much more. So I will like to thank all. I would like to thank organizer, our brother, Savale sir also, K. Naire sir also, Badwe sir also, and so many other persons are there who brought together. So lastly, again, I will say Om Shanti Shanti. Thank you, sir. Dr. Pankaj Patil. हो सर, मी सर्व गुरुवर्यांना पहिल्यांदा प्रणाम करतो आणि आजच्या ह्या कार्यक्रमात सगळे गुरुवर्य मला भेटले ती एक वेगळीच गोष्ट आहे. पण अशा कार्यक्रमात जे भेटतोय आपण तर ते फार पूर्वी आम्ही तुम्हाला सर भेटायला पाहिजे होतं आम्ही. पण ठीक, हे सगळ्या गोष्टी अशा घडत आल्या आणि असा प्रसंग आज आपल्याशी घडलेला आहे की सर बऱ्याच आठवणी आहे विजूच्या लहानपणापासून, अगदी शाळेत गेल्यापासून सकाळी फिरणं, आपलं पीटीला रनिंग गोदावरी हाऊस मध्ये. हॅलो, ऐकू येते ना साहेबराव? बोल बोल. हा, तर पीटीला आपल्या रनिंगला जाणं, रनिंग डेव्हलप करणं, फुटबॉल मध्ये मी राईटी तो कॅप्टन, त्याच्यामध्ये मला पासिंग करून पुढं
एक कमी कच्चा खेळाडू असून सुद्धा आम्हाला गेमपदे विजयने भरपूर भरपूर त्यावेळेपासून प्रमोट केलेलं आहे. त्याच्याही नंतर शाळेमध्ये कॉलेजमध्ये गेल्याचा विजूचा नेहमी संपर्क, एक त्यातल्या विजूचं एक चांगली आणि विनोदी आठवण आम्ही मीला एक सांगायची इच्छा होते. विजू विजय मेडिकलला असताना पुण्याला नेहमी यायचा असं आणि कळला तर माझे इतर मित्र जे होते जळगाव वरून पांडुरंग पाटील. यस बोलतो सर, बोलतो. हा बोला 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 सर, बोला म्हणजे तू बोला असं म्हणतो आता. ओके ओके. प्रथमतः मी आजच्या या शोकसभेच्या आयोजकांचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर बडवे सरांचं मनापासून आभार मानतो की माजी विद्यार्थी ज्याला जेणेकरून 30 वर्षापूर्वी विद्यादान केलं होतं अशा विद्यार्थ्याबद्दल कृतज्ञता बाळगली व आजची शोकसभा आयोजित केली तर प्रथमतः सरांचे मी मनापासून आभार मानतो व सर्व गुरुवर्य मला वंदनीय आहेत. मी जरी माझ्या शालेय जीवनामध्ये नटखट होतो पण मला आज काळे सर असतील, एम ए पाटील सर असतील, व्यास सर असतील, बडवे सर असतील, आमचे ब्रदर जळगावलाच असतात ते असतील, या सर्वांचं आज या विजूच्या शोकसभेच्या निमित्तानं भेट झाली. मी सर्वांना मनापासून वंदन करतो व आपल्या मूळ विषयाकडे येतो. सर, मी इयत्ता 3रीत GPS शाळा ही जॉईन केली. जॉईन केल्यावर गोदावरी हाऊस मला थॉमस सर म्हणून आमचे हाऊस मास्टर होते थॉमस सर. मी खूप रडायचो कारण खूप लांबचा विद्यार्थी असल्या कारणाने 150 किलोमीटर पासून मी गावावरनं शिकायला GPSला आलो होतो. तर मला 3र्या वर्गापासून तर 7व्या वर्गापर्यंत जे सांभाळण्याचं काम केलं त्या सिंहाचा वाटा हा प्राध्यापक कैलासवासी प्राध्यापक विजय शेवाळ यांचा आहे. कारण त्यांचा कॉट आणि माझा कॉट शेवाळे सरांचा शेजारी शेजारीच होता. नंतर विजय शेवाळे सर 8वी वर्गात असताना आमच्या गोदावरी उच्च प्रिफेक्ट झाले. प्रिफेक्ट झाल्यावर त्यांनी मला खूप असं शालेय जीवनात सहकार्य केलं. नंतरच्या काळामध्ये विजय शेवाळेंची आठवण सांगायची तर एवढंच सांगावं लागेल की मी आत्ता 7वीत असताना शास्त्री हाऊस 2री आणि 3री आणि 4थी वर्गासाठी सुरू झाली आणि या शास्त्री हाऊसला प्रिफेक्ट म्हणून कोणाला नेमायचं म्हणून विजय शेवाळे यांनी माझी शिफारस त्या काळात केली आणि मी अवघ्या 13व्या वर्षी 7व्या वर्गात असताना प्रिफेक्ट झालो. यात सुद्धा कैलासवासी विजय शेवाळे यांचा मोलाचा आणि सिंहाचा वाटा आहे. प्रिफेक्ट झाल्यावर मी शास्त्री हाऊसला जॉईन केलं. विद्यार्थी लहान होते, बालगोपाल होते, त्यांना कसं सांभाळायचं हे डायनिंग टेबलवर ज्या वेळेला आम्ही प्रिफेक्ट लोक एकमेकांना फिरायचो तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की पांडुरंग तू तुझ्या हाऊसचे जे विद्यार्थी जिथे बसतात त्या एरियामध्ये तू फिरायचं, कोणाला पोळी पाहिजे का, कोणाला भाजी पाहिजे का, अशा छोट्या छोट्या गोष्टींची शिकवण कैलासवासी प्राध्यापक विजय शेवाळेंनी मला शालेय जीवनामध्येच दिली. आणि ज्या वेळेला मी विजय शेवाळेंचा 10वीचा निरोप समारंभ होता आणि मला त्या अश्रू अनावर झाले पण विजय शेवाळेंनी मला बाजूला नेऊन सांगितलं की पांडुरंग तुझी माझी भेट भविष्यात होणारच आहे, तू खूप मोठा माणूस होशील, हे तुझ्या शालेय जीवनामध्येच तुझ्या पायाच्या रेगा मला सांगतात. आणि पुनश्च सर सर्व गुरुवंदन व GPSचे जेवढे सहकारी मित्र आहेत माझे आज शोकसभेसाठी जॉईन झालेले आहेत त्यांना सांगावं असं वाटतं की मी 10वीपर्यंत GPS पासआउट केल्यावर 11वीपासून नूतन मराठा महाविद्यालय जळगावमध्ये सामील झालो व इथे मला 11वीपासूनच एक राजकीय वेढ लागलं आणि NSUI च्या माध्यमातून मी पुन्हा राजकारणामध्ये सक्रिय झालो
आणि सक्रिय झाल्यावर पहिला प्रथमतः मला त्या वेळेला लँडलाईन फोन होते तर प्रथमतः फोन आला असेल तर कैलासवासी प्राध्यापक विजय शेवाळेंचा, कारण ते सुद्धा एम एस जी महाविद्यालयामध्ये एन एस यू आय मध्ये काम करायचे. नाशिकला आमचे मेळावे होत असताना शेवाळे सर मला आवर्जून मालेगावला मुक्कामी ठेवायचे व त्यावेळेला सुद्धा चांगल्या प्रकारच्या त्या गाईडलाईन्स मला शेवाळे सरांनी आज पाळतो दिल्या. त्यांचं दुःख निधन झालं त्याच्या 8 दिवस अगोदरच मला त्यांनी आमदारकी लढाबद्दल ज्या शुभेच्छा दिल्या होत्या की तू पंचायत समिती जिंकलास, तू झेडपी जिंकलास, तू बाजार समिती सभापती राहिलास, तू अशा विविध राजकीय पदावर काम केलं तर तू आता आमदारकी लढ, असं त्यांचं देवासन होण्याच्या 8 दिवस अगोदर त्यांनी मला शुभेच्छा दिल्या होत्या. म्हणून मला खूप दुःखद वेदना झालेल्या आहेत की आज एक मित्र माझा सहकारी की ज्याने मला गेल्या 30 ते 32 वर्षामध्ये वेळोवेळी महाविद्यालयीन कामकाज असेल, विद्यापीठीय कामकाज असेल किंवा राजकीय क्षेत्राचं, सामाजिक क्षेत्राचं किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असतील या विषयांवर कैलासवासी विजय शेवाळे यांनी मला खूप खूप असं मार्गदर्शन केलं. मी सर्व गुरुजन व माझे जीपीएचचे सहकारी मित्र यांना पुनश्च विनंती करतो की कैलासवासी विजय शेवाळे सरांचं जे दुःख शेवाळे परिवारावर पेलावलं ते कधीही भरून निघणार आहे. म्हणून मी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो व चिर त्यांच्या मृत आत्म्यास चिर शांती लाभो एवढी प्रभूचरणी प्रार्थना करतो व माझ्या शोक भावना संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विनोद पाटील, विनोद पाटील आहेत. हाय सर. हाय सर. हा विनोद, विनोद बोल. ऑल माय रिस्पेक्टेड टीचर्स, खर तर आपण एक अनफॉर्च्युनेट गॅदरिंग साठी जमलोय असं मला वाटतं ऍक्च्युली, कारण हा कार्यक्रम विजू दादा बद्दल एवढं सगळं ऐकणं हा कदाचित त्यांच्या रिटायरमेंटचा कार्यक्रम राहिला असता तर खूप आनंदाने आपण सगळे सामील झालो असतो. सर, मी एक म्हणजे 30 तारखेला न्यूज आली विजू दादाची आणि तेव्हापासून एक ऑब्झर्व करतोय की महाराष्ट्रात अजूनही काही लोक ह्या काळात गेली आणि असं एक वाटायला लागलं की देवाने ठरवलेलं असतं, त्यांचे कुटुंबीय पण ऐकतायत की हा काळ जो आहे ही जी लोक न्यायची आहेत आपल्याला ती चांगल्या क्षेत्रातली त्या क्षेत्रातली ऍक्टिव्ह मेंबर्स किंवा खूप लोकांना हवी असलेली मेंबर्स न्यायची आहेत असा हा आठवडा होतो काय काय असं वाटतं. म्हणजे शेकापचे गणपतराव देशमुख असतील किंवा गजानन महाराष्ट्रचे शंकरण्णा पाटील असतील आणि आपल्यासाठी सगळ्यांसाठी आमचा विजू दादा, तुमचा विजू किंवा त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी असलेला सर, गावासाठी असलेला त्यांचा पुतणे असेल, भाऊ असेल, या सगळ्यांसाठी तो तेवढ्याच महत्वाचा होता आणि तोही त्याचं जाणंही त्याची एक्झिट ही ह्याच काळात व्हावी यात कुठेतरी एक समानता आढळते. खरं तर आम्ही विजयदादासाठी खूप ज्युनियर होतो, आम्ही ज्यावेळेस पहिलीला होतो ते 10th होते त्यांची बॅच, त्याच्यामुळे तसा खूप संबंध येण्याचं कारण नव्हतं. परंतु ज्यावेळेस आम्ही 10th गेलो आणि त्यावेळेस सर प्रत्येकाची आपलं स्कूल तर एक फंटास्टिक स्कूल होतं सगळेच मान्य करतात, आपल्या व्यतिरिक्त ज्यांनी बघितलंय जे स्कूलमध्ये नव्हते तेही मान्य करतात आणि 10th अशी एक मिक्स फिलिंग असते की हे सगळं सुटणार आपल्याकडनं, म्हणजे हे जे टीचर्स आहेत, हे जे फ्रेंड्स आहेत, हे कोणीच भेटणार नाही आपल्याला. परंतु त्या विचारापेक्षा वेगळा विचार जर कोणी आम्हाला दाखवून दिला असेल तर ते विजू दादाने होतं. मी एक टीचरचा मुलगा, पप्पा पण पब्लिक स्कूलला असल्यामुळे असेल कदाचित, पण विजूदादाचं घरी येणं जाणं होतं आणि मग त्याच्याकडे बघितल्यावर लक्षात आलं की नाही, हे सगळं आपण टिकू शकतो आणि हे सगळं आपल्याला आयुष्यभर मिळू शकतं हे त्याने आम्हाला शिकवलं. त्यानंतर मी जेव्हा नाशिकला जॉईन झालो तर मी बरेच दिवस काळे सरांकडे राहिला होतो, हिरे सर असतील, व्यास सर असतील, तुमची एकदा भेट झाली होती सर बडवे सर, असे म्हणजे अपार्ट फ्रॉम दी स्कूल हे जे काही स्कूल होतं 10 इयर्स हे नुसतं 10 इयर्स साठी नाही तर पूर्ण आपल्या आयुष्यासाठी आहे हे जर कोणी आम्हाला पटवलं असेल, शिकवलं असेल तर ते आमच्या विजूदादाने. तर माझी एक छोटीशी आठवण आहे विजूदादा बरोबर, मी 11th मालेगावला ऍडमिशन घेतलं आणि डिबेटिंगची कॉम्पिटिशन होती, एक टॉपिक मिळाला तिथनं सिलेक्शन होण्याचं होतं
कॉम्पिटिशन इंग्लिश मध्ये होती. मालेगावात सुद्धा एक इंग्लिश मीडियम आहे आणि तिथले काही विद्यार्थी पण कॉम्पिटिशनला होते. तर तिथं जे सर होते खूप चांगले सर होते, ते आज नाही आहेत. त्यांनी मला सांगितलं की तू दाभाडीचा इंग्लिश मीडियमचा आहे, ग्रामीण भागातला आहे, तर तुझे प्रोनाऊन्सिएशन्स किंवा तुझे जे वर्ड्स असतील ते तितकेसे चांगले वाटणार नाही. हे लोक मालेगावात शिकली आहेत, यांचे चांगले वाटतील, तर तू मराठीत घे असं त्यांनी मला सजेस्ट केलं. पण मग मी पण थोडासा अडून बसलो आणि मग मी सांगितलं की सर ठीक आहे, तुम्ही एक कॉम्पिटिशन घ्या, आमच्यातनं सिलेक्शन करा आणि त्याला पाठवा. मग मी घरी आल्यावर पप्पांना सांगितलं की मला असं बोलले म्हणून सर. ते म्हटले तुला तर आता विजूकडेच गेलं पाहिजे म्हणे, कारण इंग्लिशमध्ये जर तुला काही डिबेटमध्ये बोलायचं आहे आणि तुला काही पॉलिश बोलायचं असेल, तुझे प्रोनाऊन्सिएशन्स चेक करायचे असतील, तुला काही वर्ड्स पाहिजे असतील, तर माझ्यासमोर फक्त तेवढं एकच नाव आहे म्हणे. बच्चाव सर होते, एस एम बच्चाव सर, त्यांना भेटलो मी. आणि त्यानंतर सर साधारणपणे एक 5-6 दिवस मी त्यांच्या घरी जायचो. ते बजरंग कॉलनीत राहत होते, नवीन संसार होता, नवीन लग्न झालेलं होतं त्यांचं, आणि खूप वेळ दिला सर. आणि त्यांना मी फक्त एवढीच गोष्ट सांगितली की ते सर मला असं बोलले की तुझं ग्रामीण भागातल्या इंग्लिश मीडियमचं आहे, तुझं प्रोनाऊन्सिएशन तेवढे चांगले नसतील. तर त्यानंतर फक्त तेवढ्या गोष्टीमुळे त्यांनी एवढी मेहनत घेतली सर आणि माझ्याकडनं खूप चांगली तयारी करून घेतली. मी जिंकलो पण ती कॉम्पिटिशन आणि त्या सरांनी मान्य केलं की आम्ही थोडं अंडर एस्टिमेट करत होतो GPSला. बाकी गेम्स बिम्समध्ये तर ऐकून होतो चांगली होती. आणि ते जे स्पिरिट होतं सर स्कूलविषयी ते त्याने आम्हाला दाखवलं. आणि मी आत्तासुद्धा काळेसरांकडेच बसलेलो होतो हे जेव्हा आपली मीटिंग सुरू झाली. म्हणजे ते रिलेशन्स कसे जपावे हे खरं तर विजूदादाकडनंच आम्ही शिकलो सर. बऱ्याच लोकांनी म्हणजे त्यांच्या सगळ्या कार्याविषयी तर सांगितलेलं आहे, तेही आम्ही थोडंफार बघितलंय. संघ म्हणजे कारखान्यावर राहिल्यामुळे त्यांच्या सभाही ऐकल्या आहेत. आणि इंग्लिशमध्ये प्रोफिशियन्सी होती हे तर सगळं जगजाहीरच होतं, मान्यच होतं, पण तेवढ्याच ताकदीने मराठीतही ते बोलायचे सर. आणि म्हणजे माझ्या वडिलांनी त्यांना बघितलंय, पप्पांनी बघितलंय की त्यांचं कसं डिबेटिंग होतं. पप्पाही म्हणायचे की त्याच्याकडनं शिकण्यासारख्या फार गोष्टी आहेत. मी स्वतः शिकलो त्यांच्याकडनं, ती एक कॉम्पिटिशनसाठी म्हणून संबंध आला. आणि नंतर जेव्हा माझा मुलगा सर 6th आहे, त्याला इंग्लिशला थोडासा एक होता एक प्रोग्राम, तर मी काळेसरांशी बोलत होतो. तर सरांनी म्हटलं सर मला जरा थोडंसं हेल्प लागेल याच्यासाठी. सर म्हणे थांब. आणि माझ्या परस्पर सरांनी विजूदादालाच फोन केला की अरे आपल्याला असं असं करायचंय. म्हणजे कदाचित आमच्या 3 generations त्याचं वकृत्व, त्याची इंग्लिश लँग्वेज तितक्याच ताकदीची तितक्याच महत्वाची होती. अँड खरंच खूप अनफॉर्च्युनेट आहे की आपण अशा कार्यक्रमासाठी त्याच्याविषयी बोलतोय. म्हणजे हे सगळं मला बोलायला त्यांच्या रिटायरमेंटला, कदाचित त्यांच्या 61 असं बोलायला आवडलं असतं. बट वी हॅव टू फेस इट, व्हॉट एव्हर दी अनफॉर्च्युनेट सीन इज इन बिफोर अस. तर सगळ्यांतर्फेच एक ज्युनियर म्हणून त्यांचा, खूप ज्युनियर, 10 ज्युनियर असूनही माझ्या त्या भावना आहेत. आणि ह्या मला पोचवायला तुम्ही एक प्लॅटफॉर्म अवेलेबल केला सर. आपण जे जसं व्यास सरांनी पॉइंट आउट केलं की तो माणूस असेपर्यंत तर माणसं गोळा करतच राहिला, परंतु तो गेल्यावर सुद्धा आपल्या एवढ्या म्हणजे खूप मोठ्या एज ग्रुपमध्ये खूप वेगवेगळ्या फील्ड्समध्ये सगळ्या लोकांना त्यांनी एका प्लॅटफॉर्मवर आणलं, नवीन अशा प्लॅटफॉर्मवर आणलं, सभेंमध्येही आणलं. सो ही वॉज हॅव्हिंग अ मार्वलस पर्सनॅलिटी, वी कॅन नेव्हर फॉरगेट हिम, ही विल बी नोन हर्ट ओनली सर. अँड दॅट सेन्स विजूचं सगळं सामाजिक जे बॅकग्राऊंड होत आहे आणि त्या बॅकग्राऊंडच्या व्यतिरिक्त मी विजू माझा मित्र कसा त्यावर मी बोलतो सर. असं कारण की गुरेवर आहेत जे घडवलं GPSने ते सगळ्यात मोठं आहे. तर त्यानंतर जे विजूने GPS बद्दल जे प्रेम जागरूक ठेवलं सगळ्यांच्या मनामध्ये आणि माझ्याही मनामध्ये तिथे फार बोलायचं आहे. एक मोठी शिदोरी म्हणतोय जे घडण असतं आपल्या मनाची आपल्या शाळेविषयी, ही कसं शाळा संपली संपली झालं समजा आपण पुढे जात असतो, तिथे मागच्या जी शाळा मागे राहिलेली आहे किंवा जी पुढं पण आहे त्या शाळेला पुन्हा आपल्या मनात जागरूक ठेवण्याचं काम विजूने माझ्या मनात काय सगळ्यांच्याच मनात ठेवलेलं आहे एक गोष्ट. दुसरी सामाजिक गोष्टीचं
जो त्याचा बॅकग्राऊंड होता त्याचा मला जो फायदा झाला. हॅलो, हा बोल बोल बोल. हा, त्याच्या सामाजिक जीवनाचा, त्याचा सामाजिक वागणुकीचा, सामाजिक तो मला जो वैद्यकीय प्रोफेशन मध्ये मालेगावला जो फायदा झाला आहे सगळ्यांनाच माहिती आहे. अगदी उद्विग्न स्थितीत मी मुंबईवरून पुन्हा मालेगावला आलो होतो. प्रत्येक गावागावात जाऊन विजयने मला सगळ्या सरपंच गावाच्या सगळ्या लोकांची माझी ओळख केली, डॉक्टरांची ओळख केली. आणि त्या भागातल्या किंवा आपल्याच मालेगावच्या भागातल्या लोकांच्या ज्या सवयी आहेत, त्यांचं जे वागणं आहे हे मला पूर्वीपासून माहिती नव्हतं. त्यांच्याशी कसं डील करायचं, इवन पेशंटचे जे बिलं व्हायचे त्याच्या माझी बाजू न घेता पेशंटची बाजू घेऊन तो पेशंट करता कसं माझे बिलं कमी करून घ्यायचं, असं विजू. पण मला अगदीच वैयक्तिक प्रत्येक दिवस एकही दिवस नाही गेला, म्हणजे नॉट अ जोक, म्हणजे त्याचं जे सामाजिक कार्य मी आज ह्या दिवशी ऐकतो आहे हे तर मी मला सगळं नवीनच आहे. पण तो माझा मित्र म्हणून मालेगावला माझ्या हॉस्पिटलला एकही दिवस असं झालं नाही की तो माझ्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत, पंकज तू कसा सेटल झाला, आजचं ऑपरेशन कसं झालं, हे अगदी बारकाईने आहे. आणि त्यांनी तिसरं माझं ऑपरेशन झालं आणि त्यावेळेला मला त्यांनी डिक्लेअर केलं, पंकज तू सेटल आहे मालेगावत. त्याचा हा कॉन्फिडन्स मला चांगलाच वाटला डेफिनेटली. पण त्याचं हे सामाजिक जे आज आपण बोलतो हे बिलकुलच मला आणि बी म्हणजे त्याच्याबद्दल मला विशेष काही माहिती नव्हतं असं. कारण तो माझा मित्रच होता, त्या मित्रामध्ये त्याचं त्यांनी मला त्याचं जे सामाजिक पाठबळ आहे हे मला कधी जाणवू दिलं नाही. पण मला त्याचा फायदा हा अनोईंगली होत गेला असा. तर असा विजू. त्याच्याही व्यतिरिक्त माझ्या धुळ्याच्या हॉस्पिटलमध्ये त्याचे जे योगदान होतं, माझ्या कुटुंबाच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये येणं हे तर उल्लेखनीय तर आहेच. पण त्याच्याही पलीकडे हे जे सामाजिक त्याचं कार्य, एक विनोदी गोष्ट मी त्याची सांगायची मला एक आता आज इच्छा होतीच आहे. त्याचा जो स्वभाव सगळ्यांनाच माहिती आहे. पण तरी बीजे मेडिकलला असताना माझ्या बीजे मेडिकलच्या सेकंड इयरच्या थर्ड इयरच्या लेक्चर्सला विजयने सुद्धा एप्रन घालून माझे लेक्चर अटेंड केलेले आहे. आणि त्या लेक्चरमध्ये हा नवीन होता, सगळ्यांना माहिती होतं की हा पंकजचा मित्र आहे. पण तो इतर माझ्या मेडिकल फील्डच्या मुलांना कोणाला असा ऑड वाटला नाही बोलताना सुद्धा, म्हणजे इतकं तो सगळ्यांशी माझे मित्र, माझ्यापेक्षा विजूचे मित्र हे जास्त झाले होते. असे माझ्या रूममध्ये नाही तर तो माझ्या मित्रांच्या रूमवर डायरेक्ट येऊन उतरायचा, सकाळी नाश्ता त्याच्यावर करून यायचा आणि बिलं वगैरे सुद्धा त्याचे एकमेक म्हणजे त्याचे भरून किंवा स्वतःचे बिल भरून सांगायचं. तात्पर्य त्याचं जी जाण होती ती त्याची भयानकच होती. त्याची म्हणजे लोकांना एकत्र करण्याची जी ताकद होती विजूची, माझ्या मित्रांना तो त्यांचा मित्र करून 3-4 दिवस 10 दिवस गणेश फेस्टिवलला 10 दिवस माझ्याकडे राहायचा. आणि असं कुठेही इतर माझ्या मित्रांना, बीजे मेडिकलच्या मित्रांना तो कधी ऑड वाटला नाही, फक्त त्याच्या स्वभावामुळं. तर हा एक विनोद भाग जो माझ्या लेक्चरला त्याने एप्रन घालून अटेंड केला 1-2 वेळा, तर तो एक विनोदी भाग मला सांगायचा वाटतं. सांगायचं त्याच्यातला बेसिक विषय असा आहे की तो किती व्यवस्थित सगळ्यांचे मिक्सअप व्हायचा असा आमचा विजय. तर हे त्याचं आठवणी ह्या कायमच राहतील. आणि या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमानिमित्त म्हणतो मी आता हे सगळं, मला मला नाही वाटत चांगलं बोलणं श्रद्धांजली कैलासवासी वगैरे, पण विजूच्या ह्या कार्यक्रम त्याला आपल्यात जिवंत ठेवायचं हीच इच्छा माझी आहे. ती इच्छा एकच मार्गाने आपण जिवंत ठेवू शकू, जे आज भेटलो आहोत आपण सगळे हे जास्त नियमित विजू आहे असं धरूनच आपण भेटायचं आहे. होऊ शकतं, अगदीच होऊ शकतं. GPS पुन्हा आज एवढे गुरुवार या सगळे भेटलेले आहेत मला याचं तर अप्रूपपणा वाटतोच आहे. पण हे आपलं GPSचं जे एक आपल्यावर संस्कार आहेत हे भयानक स्ट्रॉंग संस्कार आहेत. आणि हे संस्कार आपण पुढं मला भरपूर न्यायचे आहेत आणि तसेच संस्कार मी पुढं नेईन. पण सगळ्यांची मला त्याच्यात साथ असली तर मी आधी स्ट्रॉंग सगळ्यांशी आणि माझ्या समाजाशी ही शिदोरी हे वागणं पुढं अजून चांगलं नेऊ शकेन. विजू हे निमित्त राहीन आणि विजू आपल्यातच राहीन असंच म्हणून आपण पुढं सगळं जास्त एकमेकांना भेटत राहू. त्यांनी जे एक साचा ढाचा आपल्याला गया तयार केला तो ढाचा वापरून असंच आपण एकमेकांची भेटत राहू. नमस्कार.
देवीदास महाजन. आपण प्राध्यापक विजय शेवाळे जो आपला लाडका विजू होता त्याच्या स्मृती जागरणच्या निमित्ताने आपण आज सर्वजण गिरणा पब्लिक स्कूलचे सर्व गुरुवर्य सर्व मित्र परिवार आणि जवळचे त्याचे आप्तेष्ट जमा झालेलो आहोत. आपण आज विजूच्या बाबतीत सगळ्यांनी ज्या सगळ्या स्मृती जागवल्या त्या अतिशय त्याच्या जीवनाशी पूरक होत्या. प्रत्येकाला विजूने प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला साथ देत गेला, मित्र परिवाराला वेळोवेळी मदत करत गेला, कोणालाही कुठलीही मदत लागली कुठेही त्याला काही सांगितलं आपण की विजू अशी अशी अडचण आहे आपली तर आपण ही कुठे हे करता येईल तो सांगितलं 5 मिनिटात मी तुला कॉल करतो, वी विल जस्ट सॉल्व दॅट प्रॉब्लेम इन अ मिनिट. प्रत्येक मित्रांना तो एकत्र आपल्या एका धाग्यामध्ये बांधून ठेवणारा गिरणा पब्लिक स्कूल मधला एकमेव असा विद्यार्थी होता ज्याने शिक्षकांपासून ज्युनियर पासून तर सिनियर हे सगळ्यांना एका माळेत कोवून ठेवलेलं होतं. विजू तसा आमच्या पुढच्या बॅच म्हणजे आमच्या एक सिनियर बॅच आमच्या पुढे पण आफ्टर कॉलेज कॉलेज नंतर तो पूर्णपणे आमच्या बॅच मध्ये रमला आणि शेवटपर्यंत आमच्या बॅचलाच हे बरोबर राहिला. तो बरेच प्रसंगात त्याला मी ज्यावेळी भेटलो त्यावेळी आम्ही दरवेळी आम्ही तुझे बॅचचे नाही तो आम्हाला हक्काने सांगायचा एक म्हणजे विजूच्या बाबतीत एक गुणात्मक प्रसंग सांगणे तुमचे गिरणाचे मुलं एकदम फटकळपणे मला बोलतोय असे बोलते बा. पण मला नंतर लक्षात आलं की त्यांच्या मनात तुमच्याबद्दल आदर आहे ते मला त्या दिवशी प्रकर्षणाने जाणवलं. असा हा आपला विजू 31 तारखेला एका दुर्दैव घटनेतून परमेश्वराने आपल्या मधून सगळ्यांनी हिरवून नेलाय ज्याची पोकळी आपल्या गिरणा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांमध्ये गिरणाच्या पूर्ण शिक्षकांमध्ये काय पण पूर्ण मालेगाव तालुक्यात भरून निघणार नाही अशी असा हा हरवणी फडकर व्यक्ती वक्ता पूर्ण मालेगाव तालुक्याला मुकलाय पूर्ण मालेगाव तालुक्या वक्त्याला मुकलेला आहे. तरी आपण सर्वजण परमेश्वर चरणी एकच प्रार्थना करू शकतो की ह्या अतिशय दुःखद प्रसंगात पियुषला त्याच्या आईला आणि त्याच्या लहान भावाला आणि पूर्ण त्याच्या परिवाराला हे दुःख पेलची परमेश्वर त्यांना व्यवस्थितपणे सावरून निघावे हीच आपण परमेश्वर चरणी प्रार्थना करून त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थँक्यू. हा राकेश आहे रे परभणीहून कृषी विद्यापीठात बोलतायत आपल्याशी. सर नमस्कार. सर थँक्यू. आजच्या या शोक सभेस सर्वच शिक्षक वृंद उपस्थित आहे आणि आज खूप वर्षानंतर एका गोष्टीसाठी आपण आधी एकत्र आलो आहेत आणि ही गोष्ट काही फार चांगली नाही. एका शोक संदेशाची आपण या ठिकाणी जमलोय. तर या ठिकाणी बरीच लोक बोललीत आणि त्यांची मित्रही या ठिकाणी बोललीत. आम्ही सुद्धा जेव्हा बळे सर हे 10th मध्ये होते त्यावेळेलाच मी 5th मध्ये सटाण्याहून ट्रान्सफर होऊन GPS मध्ये ऍडमिशन घेतली होती आणि ह्या काळामध्ये शेवाळे सर एक सिनियर होते आणि आम्ही फार लहान असल्यामुळं फार काही तेवढा त्यावेळेला कॉन्टॅक्ट आला नाही. पण 11वीला जेव्हा आम्ही MSG कॉलेजला गेल्यानंतर सरांनी बरेच मग ते प्रफुल्ल निकम सर असतील शेवाळे सर असतील किंवा KN बाबा असतील आमचे यांचं मार्गदर्शन वेळोवेळी त्या ठिकाणी आम्हाला लाभायचं की 11वीची तयारी कशी करावी 12वीची तयारी कशी करावी. आणि कालच ही घटना घडल्यानंतर युट्यूबवर बरेचसे क्लिप्स शेवाळे सरांच्या ते आल्यात आणि एक हाडाचा प्राध्यापक त्या ठिकाणी कसा असावा कशा पद्धतीनं लेसन प्लॅन तयार करावे आणि कोर्स कंटेंट कसा असावा आणि तो प्रेझेंट कसा करावा आणि मुलांनी अभ्यास कसा करावा या पद्धतीचं विश्लेषण त्यांनी त्यांच्या त्या क्लिपमध्ये केल्यानंतर असं जाणवलं
की सर खरच एक चांगला हाडाचा शिक्षक त्या ठिकाणी होते आणि फार काही त्या ठिकाणी सरांनी हे केलं आणि बरेचसे लोक त्या ठिकाणी बोलले की आपण सर्व जमलोय पण एका वाईट सिच्युएशन मध्ये आज जमलोय तर 30-40 वर्ष असतील 50 वर्षानंतर आज या ठिकाणी सर्व गुरुवार दिसत आहेत पण ही सिच्युएशन फार वाईट आहे. या ठिकाणी मी आहिरे परिवारातर्फे ब्राह्मण गावाच्या वतीनं मी सरांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद सर. अशोक देशमुख सर आहात तुम्ही 77-78 आणि 78-79 हे दोन वर्ष मी गिरणा पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम करत होतो. तर त्या काळामध्ये विजय शेवाळे यांचा चांगला माझा परिचय झाला. विजय शेवाळे म्हणजे हे नाव लक्षात राहण्याचं कारण असं की ते स्वतःच खूप चुणचुणीत आणि नेतृत्व क्षमता त्यांच्यामध्ये होती त्यामुळे ते नाव माझ्या खूप लक्षात राहिलं. माझा एक कार्यक्रम होता दूरदर्शनवर तो कार्यक्रम पाहून विजयने मला फोन केला आणि त्याने सहज सांगितलं देशमुख सर मी विजय शेवाळे बोलतोय. क्षणाचाही विलंब न लागता मला विजय शेवाळेचा चेहरा डोळ्यासमोर आला. म्हणजे 30 वर्षानंतर विजय शेवाळे मला आठवला याच्यात माझं क्रेडिट नसून विजय शेवाळेच्या व्यक्तिमत्वाचा तो एक भाग होता. की काही विद्यार्थी असे असतात चुणचुणीत असतात ते दीर्घकाळ लक्षात राहतात. मग त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं की मला तुम्हाला भेटायचंय. नाशिकला आपले एस एन काळे सर वगैरे यांना घेऊन ते आले. एका हॉटेलमध्ये आम्ही थांबलो जेवण नाश्ता वगैरे सगळा केला आणि जुन्या आठवणी त्यांनी काढल्या आणि त्यांच्या परिवारात मला जोडून घेतलं की देशमुख साहेब तुमचा नंबर द्या मला सर असं तसं सगळं करून आणि मग ती भेट आमची तिथे संपली आणि मी विसरलो. पुन्हा 8-1 दिवसानंतर त्यांचा फोन आला. मी विजय शेवाळे बोलतोय. हा म्हटलं बोला विजयराव बोला काय म्हणता. मग त्यांनी जे काही काही तुमचे विद्यार्थी बघा काय बोलतायत. मग त्यांनी विजय चव्हाणचा मला फोन जोडून दिला. नाही जुने जुने जे विद्यार्थी होते त्यांच्याशी मला फोन जोडून दिला आणि हे कम्युनिकेशनचं काम हे कोऑर्डिनेशन हे भयंकर मोठा सद्गुण मला त्यांच्यात जाणवलं. गंमत म्हणजे अशी की असं म्हणतात की कम्युनिकेशन स्किल हे जगातलं सर्वात श्रेष्ठ स्किल आहे आणि हे जर खरं असेल तर कम्युनिकेशन आणि कोऑर्डिनेशन मध्ये विजय शेवाळे यांना हा जो सद्गुण आहे तो त्यांच्या ठिकाणी पुरेपूर भरलेला होता. एक दिवस मला फोन आला म्हणे देशमुख सर तुमचं मला व्याख्यान निराळ्याला ठेवायचंय. निराळ म्हणजे माझं गाव पण त्या गावात ते जाऊन आले आणि त्यांनी सांगितलं की त्या शाळेमध्ये मला तुमचं व्याख्यान ठेवायचंय. मी म्हटलं ठीक आहे मी येईन आणि त्याप्रमाणे कसं यायचं काय घ्यायचं ते सगळं ठरवलं आम्ही आणि नंतर मग म्हटलं मी आता मुंबईहून येणार आणि मग ते डायरेक्ट निराळ्याला वगैरे आता मला त्रास होतो म्हटलं इतक्या प्रवासाचा. तर ते म्हणाले काही नाही सर तुम्ही फक्त मुंबईहून नाशिक पर्यंत या आणि मग आपल्या गाडीमध्ये बसून आपण निराळ्याला जाऊ आणि त्या शाळेमध्ये तुमचं व्याख्यान ठेवू मी तुमच्या बरोबर येईन. पुढे एक 7-8 दिवसानंतरच ते काहीतरी कोरोनाची आपले बातमी आली आणि त्याच्यामध्ये ते सगळं भिसकटलं. पण मग 2-4 वेळा त्यांचा फोन आला मला म्हणे सर आपण नक्की जायचंय पण आता हे कोरोनाचं सगळं बंद होऊ द्या आणि मग त्याप्रमाणे आम्ही थांबलो. परंतु अचानक विजयरावची ही जी घटना आहे ही कानावर पडल्यानंतर म्हणजे इतका धक्का बस वाईट वाटलं. म्हणजे नियती कशी लहरी असते हे ऐकून होतो परंतु ती किती लहरी आणि कशी असते हे पहिल्यांदा खूप जाणवलं. अत्यंत कमी वयामध्ये विजय आपल्याला सगळ्यांना सोडून गेले. विजय माझे विद्यार्थी होते याचा मला स्वतःला किंवा आपण इतक्या मोठ्या माणसाचे शिक्षक होतो म्हणून मी स्वतःला धन्य समजतो की आपल्याला ह्या विजयमध्ये हे गुण लहानपणापासूनच होते. हे कोऑर्डिनेशन आणि कम्युनिकेशन हे जे त्यांचं होतं हे उपजतच असावं लागतं हे शिकून नाही जमत आणि हे त्यांच्यामध्ये इतकं जबरदस्त होतं की आता माझं वय 70-72 आहे हे सगळ्यांची भाषणं ऐकताना माझ्या असं लक्षात येतं की अरे आपण हे कम्युनिकेशन का नाही शिकलो.
विजयला जेव्हा आत्मसात मग त्याच्यातून माझा असा विचार झाला की हे आत्म मुळातच मनातच असावं लागतं, मुळातच असावं लागतं. आणि अशा प्रकारे मुळात हे सगळे सद्गुण असलेले आमचे जे विद्यार्थी आहेत ते खरोखर महान आहेत. आणि त्यांचं राजकीय बॅकग्राऊंड, आर्थिक बॅकग्राऊंड आपण सगळ्यांनी आता ऐकलं. आणि खरोखर विजय शेवाळेंच्या मृत्यूची जी वार्ता आहे ती आपल्या सगळ्या मित्र परिवारांना, आपल्या सगळ्यांना खूप क्लेशकारक अशी बातमी आहे. आणि आपल्या त्यांच्या कुटुंबियांना तर इतकं त्यांच्या याच्यावर मोठं संकट पसरलेलं की आता त्यांना आपण कोणत्या तोंडाने सांगणार की तुम्हाला दुःख, तुमचं दुःख कमी व्हावं किंवा सहन करावं. परंतु त्या प्रभू ईश्वराला मी प्रार्थना करतो की त्यांच्या कुटुंबियांना, त्यांच्या मित्र परिवारांना, आमच्यासारख्या सगळ्याच लोकांना विजय शेवाळेच्या मृत्यूचं जे दुःख आहे ते पचवण्याची ताकद तो सर्वशक्तिमान प्रभू देवो अशी मी प्रार्थना करतो. आणि शेवटी एक ईशावास्य उपनिषदातला श्लोक बोलून आणि मी हे थांबवतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णम उदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवाव शिष्यते. ओम शांति. यानंतर विजयला ज्यांनी शिकवलेला आहे अशा दोन मॅडम त्याच्या ज्या आहेत त्या आपल्याशी संवाद साधणार आहेत. त्यापैकी सुरुवातीला मी आमंत्रित करतो शोभा काळे यांना. शोभा काळे मॅडम. हो सर आहे. सर विजयला शिकवलं नाही. आपण जेवढं मी विजयला ओळखते सरांच्यामुळं तर विजय म्हणजे एक उत्साहाचा अखंड मदतीचा हात देणारा जिवंत जराच होता. सगळ्यांना आपलंस करणं, जोडून ठेवणं, विचारपूस करणं, अडचणीच्या वेळेस योग्य सल्ला देणं आणि स्वतःचा जीव धोक्यात टाकून इतरांना मदत करणं आणि पुन्हा काही अपेक्षाही न ठेवणं असा त्याचा स्वभाव होता. आता सगळ्यांच्याच बोलण्यातून हे दिसून आलं असा त्याचा स्वभाव होता असो. पण आपल्या आदी अनादी सनातन हिंदू धर्माप्रमाणे अशा आत्मा हा मेलेलाच नसतो, तो तर अमर अविनाशी आहे. तर त्याच्या पुढच्या प्रवासासाठी मी परमपरम परमेश्वराकडे विनंती करते की त्याचा पुढचा प्रवास अतिशय सुखाचा हो. त्याने ज्या या पृथ्वीवर जन्म घेतला होता त्याच्या प्रारब्धाबरोबर त्याचं आयुष्य तेवढंच ठरलेलं होतं. कालावधी आयुष्याचा तेवढा होता आणि काय कर्तव्य करायचं तेवढं कर्तव्य त्याने खूप चांगलं केलं, कारण सगळ्यांचेच अनुभव खूप चांगले आहेत. त्यामुळे त्याला नक्कीच पुढचं सुद्धा आयुष्य खूप चांगलं जाणार एवढं आणि जावो असं मी परमात्म्याकडं विनंती करते. धन्यवाद सर. यानंतर विजूशी संबंधित असणाऱ्या अय्यर मॅडम यांना सुद्धा मी इथं पाचारण करतो. मिस्टर विजय शेवाळे वॉज अवर फॅमिली फ्रेंड, वेल विशर and the best student. I was knowing him from 1982 till his last breath. Vijay often called me as Guru Mauli. He attended all our family functions. Often he used to discuss with my husband various subjects and hence I could come to know his ability and his knowledge. He proved his leadership when he worked for the Shetkari Sanghatana, teachers organization and education training programs. He was a famous person among the friends, students and his teachers too. Vijay had 100% intimacy with our family. To tell you the fact, he often claimed his right for the betterment of the society as a human being. He was a good orator and he had bagged number of prizes in his school life and his college life. As all of us told us that, and we have heard to number of the speakers who spoke about Vijay as a human being, I too believe he also worked for his downtrodden students and needy ones, and he worked for the farmers too. In this present situation, I am now only worried about
उषा मिसेस उषा शेवाळे द सडन एग्जिट ऑफ विजय हैज गिवन हर ग्रेट शॉक एंड ट्रेमेंडस लॉस ऑफ हर कंपेनियन नाउ शी हैज टू शोल्डर ऑल द रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ हर फैमिली Vijay's demise is a shock to our family as well as a great loss to the society. I would like to say, Usha, tujhyavar dukhacha dongar kosala aahe. Aami tujhya dukhat sahabhagi ahot. Swatachi kaalji ghe. Janni ज्यांनी चित्रफित बनवलेली आहे अशा जगताप मॅडम ज्या आहेत त्यांना त्यांनाही मी इथं पाचारण करतो. जगताप मॅडम आपण आपलं मनोगत इथं व्यक्त करावं. जगताप मॅडम. यस सर. खर तर विजय शेवाळे जे आहेत यांच्याबद्दल माझे मिस्टर रवी किरण म्हणजे त्यांचे ब्रदर यांच्याकडूनच खरं तर मी वेळोवेळी त्यांच्या ज्या काही कथा होत्या म्हणजे अगदी म्हणूया आपण एक नटकट विद्यार्थी ते एक अगदी आदर्श विद्यार्थ्यापर्यंतची जी मजल त्यांची होती ती फक्त मी त्यांच्या तोंडून ऐकली होती. आणि ज्यावेळेला एक 10वी 12वीचा कार्यक्रम घ्यायचा होता विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने तेव्हा खरं तर मी त्यांच्याशी प्रत्यक्षात बोलले. आणि तो प्रसंग असा होता की मी त्यांनी मला खूप काही सजेशन्स दिलेत आणि ते म्हणत होते की इंग्रजीसाठी मी दुसऱ्या प्राध्यापकांची नावं देतो. पण मी म्हटलं नाही, मला घ्यायचं असेल तर मुलाखत मी फक्त तुमची घेणार, मी कुठल्याच इंग्रजीच्या प्राध्यापकाला बोलवणार नाही. त्यांनी तशी खूप छानपैकी टाळाटाळ केली पण मात्र मीही माझं सोडलं नाही. आणि त्यांना मात्र शेवटच्या म्हणजे शेवटी शेवटी मार्च महिन्यामध्ये त्यांनी मला तारीख दिली आणि मग आमचा मुलाखतीचा जो योग आला एजुस्ट्रीमच्या माध्यमातून त्यांची मुलाखत घेण्याचा जो योग आला आणि त्या माध्यमातून थोडंसं मला ते व्यक्तिमत्व थोडं कळालं. कारण यापूर्वी तसा फक्त नाव ऐकून होतं परंतु प्रत्यक्ष तसा काही कधी संपर्क माझा जास्त आला नसल्यामुळे जो जिव्हाळा होता तो ब्रदरला जास्त होता. आणि मात्र मुलाखतीनंतर मग मला ते लक्षात आलं की हे व्यक्तिमत्व काहीतरी वेगळं आहे. जेव्हा मी आता सगळ्या वरिष्ठ मान्यवरांना जे गुरुजनांना जे ऐकते आहे त्यांच्या तोंडून जे त्या व्यक्तिमत्वाचं जेव्हा मी म्हणजे सगळ्यांनी जे काही वर्णन केलेलं आहे तर ते वर्णन ऐकत असताना की अगदी अबाल वृद्धापर्यंत ज्याचे मित्र आहेत म्हणजे कुठेही इथे वयाचं बंधन नाही आहे अशा ह्या व्यक्तिमत्वाचं जे आज आपण म्हणजे एकत्र आलेलो आहोत त्याची श्रद्धा सुमनांजली आपण जिथे वाहत आहोत. खरं तर मला असं वाटतं की कदाचित त्यांच्या आपण म्हणूया की रिटायरमेंट नंतर हा कार्यक्रम जर झाला असता तर त्यांनाही तेवढा निखळ आनंद झाला असता. म्हणून मी एवढं सगळं मान्यवरांना ऐकल्यानंतर मी एक त्यांच्या नावानुसार म्हणजे विजय जे आहे तर त्याच्या नावानुसार मी एक थोडंसं त्याचे गुण जे आहेत ते नेमके काय आहेत ते मी थोडक्यात आपल्याला सांगू इच्छिते आहे. त्यांच्या विजयमधला व्ही जो आहे तो एक व्हर्सॅटाईल पर्सनॅलिटी आहे. व्हिक्ट्री कधीही तो हार मानणारा नव्हता. आय फॉर इन्स्पायरिंग आणि इम्प्रेसिव्ह स्वतःकडनं सुद्धा इन्स्पिरेशन घेणारा आणि इतरांना पण इन्स्पिरेशन देणारं असं एक व्यक्तिमत्व. जे फॉर जॉली अगदी सदाही हसत खेळत अगदी कुठल्याही प्रकारचं बर्डन मनावर न ठेवता सगळ्यांना अगदी आनंद देणार असं ते व्यक्तिमत्व. ए फॉर ॲक्टिव्ह प्रत्येक कार्यक्रमात कुठलंही असेल मग ते सुखाचं असो दुःखाचं असो कुठल्याही प्रत्येक कार्यक्रमात हिरिरीने सहभाग घेणं हा त्यांचा गुण जो आहे हा मला त्यांच्या त्या व्यक्तिमत्वातून भावला. त्याच्यानंतर वाय फॉर एस आय कॅन डू एनिथिंग ही एक त्यांची जी काही जिद्द होती ना ती तळमळ जी होती आणि एक आपण म्हणूया प्रभावीपणा जो होता तो त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या डोळ्यावरून शिवाय त्यांचं एकूणच जे गेस्चर होतं त्या गेस्चरवर निश्चितच आपल्याला लक्षात येतं. शेवाळेचा एस फॉर स्पार्क एक वेगळीच आपण म्हणूया की त्या स्पार्कला मला शब्द नाही सुचत आहे पण एक स्पार्क जो आहे तो खरोखर एक आणि सपोर्टिव्ह पण नेचर जे त्यांचं होतं कोणी असो मग प्रत्येक नातं त्यांनी आई असेल भाऊ असेल बहीण असेल पत्नी असेल मुलगा असेल किंवा आपले मित्र परिवार असेल त्यांच्या प्रत्येकाच्या परिवारासाठी एक सपोर्ट म्हणून नेहमी उभं राहणं एक खंबीर पाठिंबा देणं हे मला त्यांच्या नेतृत्वातून किंवा त्यांच्या गुणातून सांगावं असं वाटतं आहे. एच फॉर ऑनेस्ट कुठल्याही प्रकारचं मनात भेदभाव न ठेवता कुठल्याही प्रकारच्या मनामध्ये असं पुराग्रह दूषित ठेवत न ठेवता अगदी
सहजपणे मला त्या व्यक्तीला मदत करायची आहे ही एक भावना जी असते ना ती भावना मला त्यांच्यातून ती त्या व्यक्तिमत्वातून जाणवते आहे. ई फॉर एन्थुजियाझम कायम उत्साही असं ते व्यक्तिमत्व. डब्ल्यू फॉर विल पॉवर अतिशय जबरदस्त विल पॉवर त्यांची इच्छाशक्ती अशी अतिशय जबरदस्त कारण व्हिक्टरी मिळवायची हे काही सगळ्यांना सहज शक्य होत नाही पण मात्र सगळ्यांनी विजयाकडे कसं बघावं किंवा विजय हा आपलाच आहे हे सामावून कसं घ्यावं किंवा समजून कसं घ्यावं याची जी काही प्रेरणा त्यांच्याकडून मिळते आहे ते मला या व्यक्तिमत्वात दडलेलं दिसलं. ए फॉर ॲम्बिशियस कधीही नैराश्य त्यांनी स्वीकारलं नाही नेहमी ॲम्बिशियस नेहमी महत्त्वाकांक्षी त्यांनी महत्त्वाकांक्षा जी आहे ते आपल्याला करायचं आहे हे जे काही त्यांच्या मनामध्ये जे आहे ते ते त्यांच्या प्रत्यक्ष कृतीतून मात्र त्यांनी आपल्याला करून दाखवलेलं आहे. एल फॉर लव्हिंग अतिशय प्रेमळ असा ही पर्सनॅलिटी जी आहे आणि ई फॉर इगरनेस टू गेन एनीथिंग म्हणजे प्रत्येक वेळेला नवीन नवीन काहीतरी शिकण्याची काहीतरी घेण्याची त्यांची जी काही जिद्द होती किंवा त्यांची जी काही आपण म्हणूया की एक विशिष्ट प्रकारचा गुण असतो आणि मला असं वाटतं की एवढे सर्व गुणसंपन्न व्यक्तिमत्व जे आहे ते आज आपल्यातून हरपलेलं आहे. खरं तर ईश्वर चरणी त्या प्रार्थना करू इच्छिते आहे की त्यांच्या कुटुंबियांना हे सगळं दुःख पेलण्याची त्यांना शक्ती देव आणि एक चांगलं म्हणजे मला असं वाटतं की मी मॅडमला म्हणजे उषा मॅडमला मी सजेस्ट करू इच्छिते आहे की माहिती म्हणजे की ह्या दुःखातून बाहेर येणं अतिशय कठीण आहे कारण त्यांचा जास्तीत जास्त सहवास त्यांच्यासोबत राहिलेला आहे परंतु तरीसुद्धा मॅडम आपण ह्या व्यक्तिमत्वाचं जे काही आपण या सगळ्या मान्यवरांकडनं किंवा सगळे गुरुजन वरिष्ठ म्हणजे मला एक विशेष वाटतं आहे की एका विद्यार्थ्याबद्दल शिक्षक एवढं बोलतो आहे हे मला म्हणजे खूप अगदी मनाला भावलेलं आहे आणि अशा या गोड आठवणींसह मॅडम आपलं पुढचं आयुष्य अतिशय सुखाने आणि मला असं वाटतं की आनंदाने घालवावं. कुठल्याही प्रकारची आपण चिंता करू नका आपले सगळे हे जे काही बांधव आहेत हे आपल्या पाठीशी आहेत. ईश्वर चरणी आपल्याला हे सगळं दुःख पेलण्याची आपल्याला ताकद देव एवढीच मी फक्त ईश्वर चरणी प्रार्थना करते. ब्रदर आदेश तुम्ही आहातच समोर तर तुम्ही तुमचं मनोगत जे आहे ते व्यक्त करावं. विजय त्याला विजय म्हणण्यापेक्षा विश्वविजयी असं म्हणायचो आम्ही कारण त्याच्यामध्ये मुळातच अशी जी ऊर्जा होती ती त्याला कधीही पाठीमागे राहू दिलं नाही तिने. मला कधी कधी असं वाटतं की मला गिरणा पब्लिक स्कूलला जे काही काम करण्याची संधी मिळाली ती विजयासाठी होती का काय असं काही मला थोडासा एक याच्यात आहे. कारण मी कॉलेजला असताना पंचवटी कॉलेजला असताना मी तिथल्या CR होतो नंतर हॉस्टेल जनरल सेक्रेटरी होतो मग तिथल्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आंदोलनं करणे मुळात भाऊ जे व्यंकट भाऊ हे यांच्यासमोर कोणाची बोलायची ताकद नसताना मी हिरिरेन त्यांच्यासमोर ते प्रश्न मांडायचो आणि ते म्हणायचे हा कोण एवढा मला म्हणजे मला ओळखत नाही का म्हणा. तर त्यावेळेस त्या प्राचार्यांनी त्यांना सांगितले की हा गिरणा काठचा आहे म्हणे हा आणि गिरणा काठचं पाणी कठीण असतं म्हणे असं काय. आणि मग माझं शिक्षण झाल्यानंतर त्यांनी म्हटलं की तुझ्यात एवढा एवढा किडा आहे ना म्हणे हा इतरांसाठी तुझे काही कॉलेजमध्ये आंदोलनं केली चल म्हणे आपल्या भागातल्या पोरांसाठी काय करून दाखवायचं ते करून दाखव. आणि त्यांनी मला पब्लिक स्कूलमध्ये ज्यावेळेस आणलं आणि मग मला त्या ठिकाणी गीते सरांचा एक परिस्पर्श झाला. गीते सरांनी मला त्या ठिकाणी इन्फर्मरियन म्हणून जी काही पोस्ट होती त्या पोस्टला त्या ठिकाणी आणि त्याच्यासोबत त्यांनी मला हायजीन आणि हेल्थ या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यासोबत तुला जर वेळ मिळाला मधून मधून तर एक छोट्या छोट्या मुलांमध्ये तू थोडंसं शेअर केलं तर ते अधिक त्यांनाही त्याचा आनंद होईल आणि तुलाही मिळेल बा. कारण माझी 24 तास अशी त्याच्या ठिकाणी ड्युटी होती. एक 5 मिनिट जरी बाहेर जायचं असलं तर गेटवर लिहून जायचं की मी पोस्टात चाललोय 10 मिनिटात येतोय का 5 मिनिटात येतोय आणि त्याच्या आत आलं नाही तर त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं की का आले नाही बा वेळेत. इतकी माझी ती कडक अशी ड्युटी असताना त्या ठिकाणी ज्यावेळेस कामाला सुरुवात झाली मग गीते सर म्हणे बा तुम्हाला आता मुलं सर म्हणतील तुम्ही तर सर नाही पण सर म्हणतील. म्हटलं सर तसं नाही आहे बघा त्या ठिकाणी पहिले सिस्टर होत्या तर
त्या सिस्टर जर होत्या तर मी ब्रदर का नाही. आणि मेल मेल जो नर्स असते त्याला ब्रदरच म्हणतात. आणि ब्रदर याचा अर्थ द्वयार्थी ज्याला म्हणता येईल की तो बंधू. ह्या लहान लहान मुलांचा जर मी जर मोठा भाऊ जर बनलो तर त्यांच्यात त्यांची सेवा करण्यात मला एक अधिक आनंद होईल. आणि अशा पद्धतीने ज्यावेळेस तिथे ती सुरुवात झाली आणि असेंब्लीमध्ये ज्यावेळेस गीते सरांनी अनाऊन्स केलं की आता तुमच्यासाठी नवीन आम्ही ब्रदर आणलेले आहेत आणि ते तू उद्या आजपासून ते तुमच्याकडे इथे तुमच्या इन्फर्मरीमध्ये असणार आहेत. तर त्याच्यातला ते असेंब्ली संपल्यानंतर सगळे मुलं वर्गात जातात आणि मी आपला माझा इन्फर्मेर देऊन बसलो आपला. तर तिथे एक जण आला, दार वाजवलं, दार वाजवल्यानंतर म्हटलं कोण आहे यामध्ये या. तो आत आल्यानंतर असे डोळे विस्फारून माझ्याकडे पाहत होता. तुम्ही ब्रदर आहे? म्हटलं हो मी ब्रदर आहे. मला मोठा भाऊ मिळाला. काय? कारण त्याला लहान भाऊ पण नव्हता मोठा भाऊ पण, लहान भाऊ चुलत होता पण मोठा भाऊ मिळाला. तर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्याच्या डोळ्यातली जी चमक आली होती त्यावेळेस, ती पाहिल्यानंतर मला एक वेगळाच थोडंसं फिलिंग झालं. आणि मी ज्या उद्देशाने मला या ठिकाणी पाठवलं आहे तो उद्देश कुठंतरी पहिल्याच दिवशी जर त्याला कुठंतरी एक वेगळा आयाम मिळतोय असं पाहिल्यानंतर मग मला त्या सगळ्यांशी एक वेगळ्याच नात्यात बांधला गेलो. आणि त्यांचे प्रत्येक प्रश्न सोडवणे, प्रत्येक त्यांच्या दुःखात सहभागी होणे, ह्या सगळ्या गोष्टी मला करता आल्या. रात्री मला आवर्जून मी 10 वाजता प्रत्येक हाऊसचं राऊंड घ्यायचो की त्या झोपेच्या झोपेमध्ये मुलांच्या नॅचरल ॲक्टिव्हिटी दिसायच्या आणि नॅचरल ॲक्टिव्हिटीतून त्यांचे आजार समजायचे. तर त्या आजारातून मग त्या तिथे नोंदवून घ्यायचो की सकाळी त्याला बोलवायचं आणि मग त्याला सगळं त्याची हिस्ट्री घ्यायची आणि मग त्याच्यावर त्याला काही प्रॉब्लेम असेल तर त्या पद्धतीने तसा त्याची पुढे कार्यवाही करायची. तर असं चालत असताना मध्ये तिथे मोठ्या प्रमाणावर खरूज हा एक प्रकार त्या ठिकाणी मला त्या आढळला. कारण रात्रभर अंग खाजवायचे, मग काय कशामुळे काय होतं आहे, तर त्याच्यावर काय रेमेडी करता येईल, त्याच्यावर खूप विचार केल्यानंतर मग काही फाइंडिंग्स काढलेत. आणि ते फाइंडिंग्स काढल्यानंतर मला त्याच्यासाठी खूप विरोध झाला खरा. डेटॉल 5 लिटरची कॅन मागवली आणि त्या प्रत्येक आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची. तर म्हणे असं चालतं का कधी एवढं, ते पोरांना तो त्रास होईल डेटॉलचा. म्हटलं काही होत नाही त्रास. त्याच्यानंतर मग धोब्याला सांगितलं तुझ्याकडचं कपडे धुण्याचा जे काही प्रकार आहे तो थोडासा तू बदल, कारण कॉलरला मळ दिसतो आहे, कपड्यांना ठिकठिकाणी ते काळपटपणा आहे, तर तू फक्त पाण्यातून बुडवतो, इस्त्री मारतून आणतोय. त्याच्यानंतर चादरी आहे, चादरी मळकट दिसत होती. या सगळ्यांना रिफॉर्म केल्यानंतर त्या ठिकाणी त्या मुलांमध्ये फरक दिसायला लागला. आणि नंतर मग एक गोष्ट लक्षात आली की त्यांना जे इन्स्टंट फूड दिलं जायचं नाश्त्यामध्ये, तर त्यावेळेस लक्षात आलं की हे बेकरी फूड दिलं आहे, तर बेकरी फूडच्या ऐवजी आपण काही हेल्दी फूड देऊ शकतो का. मग चर्चा केल्यानंतर त्यांना मग रोज एक उसळ नाश्त्याला, त्याच्यात कधी अंड्याचे आमलेट किंवा उपमा अशा पद्धतीचं सुरू केल्यानंतर त्यांनाही त्याच्यातली आवड निर्माण झाली आहे. त्याच्यात त्यांचा थोडासा हेल्थमध्ये त्याचा फायदा झाला. आणि अशा पद्धतीने मग मध्येच मग मेसमध्ये डायनिंग हॉलमध्ये गेल्यानंतर थोडंसं हात टेबल लागल्यावर चटचट चिटकायचा तो. मग विचार केला की ह्याच्यात तर बॅक्टेरिया डेव्हलप होतात. मग दुपारी ज्यावेळेस जेवण झाल्यानंतर मग त्या सगळ्या वेटर्सला बोलवायचं आणि त्यांना सांगायचं खुरप्या आणा आणि खरडा ते सगळं. तर ते म्हणायचे सर आमचं काम नाही. म्हटलं मग हा टेबल कोणाला दिलेला आहे? म्हणे हा. मग ही तुझी जबाबदारी नाही का? तिथं तेल सांडतं. त्याच्यानंतर किती अशा पद्धतीने त्यांनाही कन्व्हिन्स केलं. कन्व्हिन्स केल्यानंतर त्याच्यातही बऱ्याचशा सुधारणा झाल्या. आता आणि ज्या मुलांमध्ये म्हणजे ज्यावेळेस ते शाळेत पूर्वी मी ज्यावेळेस जॉईन झालो त्यावेळेस ज्या पद्धतीने त्यांच्या चेहऱ्यावर दिसायचे, तर पालक यायचे भेटायला आणि म्हणायचे की अरे बा आमचे मुलं इथं दुरुस्त व्हायला ठेवले आहेत का तब्येती बिघडवायसाठी ठेवले आहेत? हा प्रश्न ज्यावेळेस विचारला जायचा त्यावेळेस मला प्राचार्य बोलवायचे की वय पालक काय म्हणतात बा. मग पालकांच
ज्यावेळेस म्हटलं की ठीक आहे या काही सिस्टीममध्ये बदल करावा लागणार आहे, येणारा दुधाची क्वालिटी जी होती ती थोडी म्हणजे इतरांच्या दृष्टीने आपल्या दृष्टीने ती खूप होती पण इतरांच्या दृष्टीने थोडी होती, पण ती मग बदलायसाठी मग आम्ही प्रयत्न हा केला की दूध संघातून डायरेक्ट दूध आणू, तर निम्मे दूध आणायची वेळ आली फक्त, ज्यावेळेस समजा 50 लिटर दूध लागायचं तर ते कुठंतरी 25 लिटरवर ते भागायचं आणि उरायचं दूध, त्याच्यानंतर भाजीपाला सुद्धा आहे तर तो निवडल्यानंतर जो मोजला जायचा त्याचेच पैसे मिळतील, हा कचरा जो आहे हा त्याच्यात गवताचा मोठ्या प्रमाणावर भरणार, तर अशा पद्धतीच्या काही सुधारणा त्याच्यात झाल्या आणि त्याच्यानंतर जे मुलं लालबुंद दिसायला लागलेत मग पालक म्हणायला लागले की खरंच बा ह्या ठिकाणी मुलांची काळजी घेतली जाते, आणि ह्यासाठी वेळोवेळी मला विजयकडून जी काही साथ मिळाली की मुलांना कन्व्हिन्स करण्यासाठी की हा वेळ लागेल बा थांबा जरा आपल्याला आपल्या फायद्यासाठी ब्रदर सांगतायत की आपल्याला उसळ खायची काहींना आवडायची नाही, तर अशा पद्धतीचं जे त्यावेळेस ते कम्युनिकेशन वाढायचं आणि तो माझ्याशी चर्चा करायला यायचा बऱ्याच ठिकाणी, तर माझी एक मेथडॉलॉजी होती की त्याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही त्याच्याचकडून ते काढायचं, तर अशा पद्धतीची जी मेथडॉलॉजी होती ती म्हणते की सर ती मला खूप आवडली आणि मला हे याच्यातून ज्ञान खूप प्राप्त होतं आणि ते माझं कायमचं लक्षात राहतं, म्हटलं हाच तो मेन त्याच्यातला गाभा आहे, मी जरी शिकवत नसलो तरीही इनडायरेक्टली मी ज्या पद्धतीने त्यांच्याशी ट्रीट व्हायचो आणि लहान लहान वर्गामध्ये जाऊन त्यांच्याशी हसत खेळत वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज ज्यावेळेस एखादा शिक्षक नसेल त्या दिवशी मला ती संधी मिळायची, मग मी त्यांच्याशी जाऊन इंटरॅक्ट करायचो, तर ते इतके माझ्याशी अटॅच झाले तर त्यांना ज्यावेळेस माझी आठवण येईल ते हसमधून उठायचे आणि माझ्याकडे पळत यायचे आणि मग मला पाहिलं माझ्याशी बोलले का मग त्यांना बरं वाटायचं, अशा पद्धतीचा जो रॅपो होता तो रॅपो हा जो आहे हा कुठेतरी मला एक वेगळं समाधान देऊन गेला आहे, त्याच्यानंतर माझं शिक्षण अर्धवट राहिलं होतं, ते पैसा जमा करून परत शिक्षणासाठी मला जावं लागणार होतं, मग मी 80 साली मी जवळजवळ 2.5 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर 80 साली मी शाळा सोडली आणि जळगावच्या पॉलिटेक्निकमध्ये फार्मसीला ॲडमिशन घेऊन मी तिथून फार्मसी केलं, नंतर कालांतराने मेडिकल टाकलं, नंतर मग असंच मधून मधून भेटी व्हायच्या, नंतर विजयचा कधी कधी या गेल्या 10-12 वर्षामध्ये फोन यायचा, तर सांगण्याचा एक मूळ मुद्दा असा आहे तुमची वेवलेंथ जुळलेली असली तुमच्या मनामध्ये एखाद्याबद्दलची श्रद्धा असेल तर ती श्रद्धा कुठे कुठे काम करते याचा एक प्रत्यय ह्या विजयच्या बोलण्यातून यायचा, की तो विजयचा फोन आला मग माझ्याशी वेगवेगळ्या विषयांवर गप्पा करायचा, त्याच्या समस्या सांगायचा, त्या समस्यांची चर्चा करता 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 एकदम तो म्हणायचा की सर पळालं, म्हटलं काय पळालं, म्हणे आज सकाळपासून वाद चालू होते आणि त्या वादामुळे मला इतकं काही टेन्शन आलं होतं पण तुमच्याशी बोललो आणि ते पळालं, म्हणजे एवढं जर ती वेवलेंथ आहे, मी 100-150 किलोमीटर लांब तो कुठेतरी आणि त्याच्यातून ज्यावेळेस आम्ही कम्युनिकेशन व्हायचं तर त्याच्यातून त्याचं जर एवढं मोठं जर काउन्सिलिंग व्हायचं त्याला एक मॉरल सपोर्ट मिळायचा की तो घेणं हा पण एक थोडासा क्वालिटीचा भाग आहे, पण तुमची आणि त्यांची जी बॉन्डिंग आहे ते बॉन्डिंग कशा पद्धतीने तुम्ही मेंटेन केले याचं एक जिवंत उदाहरण आहे, आणि आता याच्यापुढे कधीतरी मध्येच असं जाणवेल की रिंग वाजली आणि आत्ता विजयचा आवाज येईल, पण आता ती शक्यता दुसरं झालेली, बिलकुल त्याचा आवाज ऐकू येणार नाही असंही नाही, तर आताच्या ज्या मॉडर्न टेक्नॉलॉजीच्यानुसार आपल्याकडे जे काही मीडिया आहेत त्या पद्धतीने आता जसं आमच्या मॅडमने सांगितलं की 10वी 12वीची तिचे त्याची जी काही एक क्लिप आम्ही अपलोड केलेली आहे एज्युस्ट्रीम नावाचं जे यूट्यूब चॅनल आम्ही सुरू करून त्या अंतर्गत आम्ही विविध एज्युकेशनल सोशल कल्चरल अशा पद्धतीचं थोडंसं घेत असतो, तर त्या पद्धतीने त्याच्यात कधीही कोणाला त्याची आठवण आल्यानंतर त्यांना ती क्लिप त्या ठिकाणी सदैव ऐकण्यासाठी आणि त्यांची जी काही मनातल्या ज्या काही भावना असतील त्या फुलफिल करण्यासाठी त्यांना त्याची मदत होऊ शकते, तर या ठिकाणी मी आणि काळे सर अशोक देशमुख सर काय त्याच्यानंतर MR पाटील सर MA पाटील सर
हे सगळे मला असा म्हणजे विजूने ज्यावेळेस बडवे सरांशी विषय झाला पण बडवे सर माझ्या असा डोळ्यासमोर येत नव्हते अजूनही. आज मी ते प्रत्यक्ष ज्यावेळेस त्यांचं दर्शन घेतलं जे सोज्वळ दर्शन आहे त्याच्याने माझ्या मनातले जे काही एक छान अशी एक छबी निर्माण झालेली आहे तर त्या दरम्यान सर पण होते त्याच्यानंतर थॉमस सर हे सगळे एक आठवणीतले एक चांगले. त्याच्यानंतर साहेबराव सारखा बडबड्या गुंताजी सारखा येऊन थोडासा मिसच्युनिस करणारा काय प्रफुल्ल सारखा शांत असा छान असा विद्यार्थी आज तिथं पाहण्यात आला आणि अनेक विद्यार्थी ते नंतरच्या काळातले असल्यामुळे माझ्या परिचयाचे नव्हते तर त्या अनुषंगाने आलेलो आहोत. यापुढे आपण संपर्कात राहूया. आता जी पी एस नाव जे आहे तर जी पी एस गिरणा पब्लिक स्कूल ज्यावेळी आपण थोडंसं बदल करूया गॉड पर स्टुडंट. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये देव आहे अशा पद्धतीचं एक नाव आपण त्याच्यात थोडंसं करून पा. प्रफुल्लला शिंकाले म्हणजे सत्य आहे असं वाटतंय मला काहीतरी. गॉड बरोबर आहे गॉड आहात काही हरकत नाही. तर आपण पुन्हा काहीतरी एक पुनरुत्थान करण्याचा जो प्रयत्न केला सगळे विद्यार्थी त्याच्यात एकत्र येऊन विजय शेवाळ्याच्या स्मृतिप्रित्यर्थ असा एक थोडासा एक असा उपक्रम जर आणला तर त्याच्यातून काहीतरी एक चांगली ऍक्टिव्हिटी मोठी ऍक्टिव्हिटी उभी राहू शकते हा एक दुर्दम्य आशावाद घेऊन मी विजयला ह्या माझ्या दोन शब्दातून श्रद्धांजली अर्पण करतो आणि सूत्र परत बडवे सरांकडे अर्पण करतो. सतीश मी चंदुला शेवाळे परिवाराच्या वतीनं या स्मृती जागराच्या कार्यक्रमामध्ये या श्रद्धांजली सभेमध्ये बोलण्यासाठी म्हणून आमंत्रित करीत आहोत. शेवाळे परिवाराचा असणारा एक महत्वाचा घटक म्हणजे चंदू. आम्ही त्याला चंद्या म्हणायचो लहान असताना. आता त्याला तसं म्हणता येणार नाही पण आमचा चंदू जो आहे तो या सगळ्या परिवाराच्या वतीनं आपल्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या भावनाचा व्यक्त करणार आहे चंद्रकांत शेवाळे. हॅलो नमस्कार सर. बोल बोल. हॅलो आवाज येतोय सर. शेवाळे परिवाराच्या कडून आज जमलेल्या विजूच्या श्रद्धांजली पर मीटिंग साठी तुम्ही जे केलेले सर्व जमाजमाव माझे सिनियर टीचर्स मी नाव नाही घेत सर कारण नाव घ्यायला गेलं तर बऱ्याच वेळ होणार आहे. बरोबर आहे. पण आपण जो टाइम वेळात वेळ काढला आणि आमच्या दुःखात सहभागी झालेले आहेत यापुढे ही विजूचा नंबर कंटिन्यू चालूच राहणार आहे. तो मोबाईल नंबर त्याचा चिरंजीव पियुष जवळ राहणार आहे आणि विजू असल्यास असं म्हणून तुम्ही वर्षातनं दोनदा का होईना त्या फोनवर फोन करून पियुषला त्याच्या कुटुंबाला आशीर्वाद देण्याचं विनंती ही एवढी दोनच शब्द बोलतो आणि मी माझं श्रद्धांजलीवर भाषण संपवतो. पियुष आहे का? पियुष आहे का? पियुष बोलू शकेल का? मला असं वाटतं की जर समजा पियुष बोलला तर बरं होईल. बोलतोय बोलतोय. नमस्कार सगळे इथे जमलेले गुरु गुरु वर्ग व त्यांचे मित्र परिवार यांचे मनापासून आभार मानतो की तुम्ही इतका धावपळीच्या जीवनातून वेळ काढून श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केला आणि आमच्या परिवाराच्या दुःखात पप्पांच्या दुःखात सहभागी झालात आणि त्यांचा नंबर जसं काकांनी सांगितलं तो कंटिन्यू चालूच असणार आहे. तर ह्या सर्व गोष्टींमध्ये तुम्ही वर्षभरातून दोनदा कॉल करून जर एकदा आमची विचारपूस करून पप्पांना जसा आधार होता त्या गोष्टींचा आधार आम्हालाही मिळावा हीच विनंती आहे. शेवटच्या टप्प्यावरती मी आलेलो आहे. विजय गेल्याच्या नंतर खरं म्हटलं तर मला एक दोन दिवस अजिबातच काहीही सुचत नव्हतं. खरं म्हणजे मी अस्वस्थ होत होतो आणि त्याच्यामुळे विजय ज्यावेळेला आजारी होता त्यावेळेला पंकजकडनं मला अपडेट्स मिळत होते
त्याच्यामुळे माझ्या डोक्यामध्ये असं राहिलं की पंकजशी संपर्कामध्ये राहून आपल्याला आणखीन पुढे काही करता येईल का. आणि मला ब्रदर आठवले, ब्रदर आठवले म्हणजे त्याचं कारण म्हणजे म्हणतात वहिनी आठवल्या, वहिनी आपल्याला लिंक तयार करून देतील. या निमित्तानं जीपीएसशी असणारे जे सगळे शिक्षक आहेत या सगळ्या शिक्षकांना एकत्रित आणता येईल, शेवाळे परिवाराला इथं बोलवता येईल, आणि सगळे जे त्याच्याशी संबंधित असणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना सुद्धा इथं बोलवता येईल. या सगळ्यांना वेगवेगळ्या लोकांना एकत्रित आणून मग आपण हा स्मृती जागराचा कार्यक्रम करावा अशा प्रकारची एक भूमिका माझ्या मनामध्ये आली. आणि त्याच्यानंतर मग हा सगळा योग खरं म्हटलं तर जोडून आणला. माझ्यासाठी हा अतिशय दुःखाचा असणारा खरं म्हटलं तर भाग होता, ज्याच्यामध्ये मला कुठल्याही प्रकारचा आनंद मिळणार नव्हता. कारण माझ्या सेवानिवृत्तीच्या वेळेला येऊन सुद्धा आपल्या मनातल्या असणाऱ्या भावना अतिशय उत्कटपणाने विजयने व्यक्त केलेल्या होत्या. आणि मी त्याला असं सहज गमतीने त्यावेळेला म्हणाल होतो की तू ज्या दिवशी रिटायर होशील त्या दिवशी मात्र मी निश्चितपणाने येणार आहे, आणि तू रिटायर होशील त्या दिवशी मी बोलणार आहे. दुर्गेबा बघा कसं आहे की हे सगळं काही ठरवलं परंतु दैव काहीतरी निराळ होतं. आणि विजू परवा गुरुपौर्णिमेला माझ्याशी बोलला आणि त्याच्यानंतर मात्र तो माझ्याशी बोलू शकला नाही. कितीतरी असंख्य आठवणी आहेत खरं म्हणलं तर माझ्याकडे, अगदी त्याला लहानपणापासून पाहिलं त्याचे अनेक निबंध मी वर्गामध्ये वाचून दाखवायचो. का वाचून दाखवायचो तर लिहावं कसं, निबंध कसा लिहावा हे विद्यार्थ्यांना समजण्यासाठी म्हणून त्याची असणारी कल्पनाशक्ती, त्याची असणारी तर्कबुद्धी, त्याच्यामध्ये असणारी सगळी कल्पकता आणि त्याची जे शब्दांचं जे एक भांडार होतं ते. मला एक गोष्ट निश्चितपणाने आठवते की मी त्याला असं सहज म्हणायचो की तू खरं म्हटलं तर भाषेचा विद्यार्थी आहेस अतिशय चांगला. आणि त्याच्या वडिलांनी मात्र त्याला इंजिनिअरिंगला पाठवलं. मला माहिती आहे एक वर्षामध्ये विजू पुन्हा परत आला कारण तो तिथे रमणं शक्यच नव्हतं हे सुद्धा मला माहिती होतं. परत आल्यानंतर त्याने मला फोन करून सांगितलं, सर मी परत आलेलो आहे, साभार परत आलेलो आहे आणि आता मी मात्र बीएला जाणार आहे. मला असं वाटत होतं की बिजू मराठीमध्ये बीए एम ए करेल, प्रत्यक्षात तसं घडलं नाही. तो इंग्रजी माध्यमाचा होता, साहजिकच त्यांनी इंग्रजी हा विषय घेतला आणि त्याच्यानंतर एम ए होऊन तो ज्युनियर कॉलेजला प्राध्यापक पण झाला. मध्यंतरी त्याची माझी चर्चा अशी चाललेली होती की जर समजा तू एम ए चे पर्सेंटेज वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं काही प्रयत्न केले तर निश्चितपणाने म्हणजे 55% वर जर समजा तुला मार्क्स मिळाले तर तुला सुद्धा पीएचडी करता येईल. ते विजूचं स्वप्न मात्र अपूर्ण राहिलेलं आहे याचं मला सातत्यानं दुःख होत होतं आणि तो माझ्याशी नेहमी बोलत होता. असंख्य असणारी माणसं जी माझ्याशी कुठेही संबंधित नव्हती त्या सगळ्या माणसांशी मी परिचित झालो ते विजयमुळे झालो. म्हणजे उदाहरणार्थ आयरे सर आता इथे आहेत, आयरे सरांचा माझा काय परिचय होता, काही परिचय नव्हता तरीही आयरे सर मात्र मला पूर्णपणाने माहीत होते. याचं कारण म्हणजे फक्त बिजू. एक दिवस अगदी अलीकडच्या 27 फेब्रुवारीला बिजूचा मला फोन आला आणि 27 फेब्रुवारीला फोन आल्यानंतर तो म्हणाला की सर तुम्ही उठलात की नाही म्हणे झोपेत ना. 7:30-8 तो फोन आलेला होता आणि मी म्हटलं कशाच्या संदर्भात बोलतोस, मी केव्हाच उठलोय बाबा. तर नाही म्हणे सर आज कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आहे, मराठी राजभाषा दिन आहे आणि मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं इथं माझ्या समोर माझे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांशी तुम्ही बोलायचे. म्हणजे विजू हा काय प्रकारे मला काही समजत नाहीये. सर म्हणे मी स्पीकर ऑन करतो आणि स्पीकर ऑन केल्यानंतर कविता म्हणजे नेमकं काय असतं आणि पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा ही जी कुसुमाग्रजांची असणारी कविता आहे या कवितेचं एक्सप्लेनेशन तुम्ही करावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे. बालकवींच्या औदुंबर विषयी तुम्ही बोलावं आणि कविता कशी समजून घ्यायची हे तुम्ही माझ्या विद्यार्थ्यांना सांगावं. बाकी तुम्हाला काहीच सांगू नका सर, मी माझा तो स्पीकर जो आहे तो मी ऑन करतोय. विजून स्पीकर ऑन केला आणि माझ्यासारख्या एका शिक्षकाला त्याने सहजपणाने बोलतं केलं. ही कला आहे, हे अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या असणाऱ्या गोष्टी ज्याच्या मनामध्ये होत्या असा असणारा जो विजू आहे हा विजू आमच्यातनं निघून गेलेला आहे याचं प्रचंड मोठं दुःख आहे. मी श्रद्धांजलीपर बोलत नाहीये कारण माझ्यासाठी विजू अजिबात गेलेलं नाहीये. विजू म्हणजे एक वलयांकित असणार
वलायंकित असणारं व्यक्तिमत्व होतं. अतिशय बहुरंगी आणि बहुढंगी बहुआयामी असणारा असा आमचा हा विजू होता. तो नाना रूपामध्ये खरं म्हटलं तर आपल्याला सापडला. आज सगळेजण आपण जे बोलत होतात, ज्या आत्मीयतेने बोलत होतात, त्याच्यावरून आपल्याला हे लक्षात येईल की विजूची किती वेगवेगळ्या प्रकारची रूपं होती. तो शिक्षकांसाठी म्हणून आज्ञाधारक असणारा विद्यार्थी होता. गोदावरी हाऊसमध्ये त्या हाऊसचा असणारा प्रिफेक्ट होता. जीपीएसचा हेड प्रिफेक्ट सुद्धा तो होता. तो इंग्रजीचा शिक्षक सुद्धा होता. तो मराठीचा जाणकार असणारा, एक भाष्य करणारा माणूस सुद्धा होता. विश्वासानं अनेकांची मैत्री जपणारा तो मित्र सुद्धा होता. सुखामध्ये साथ मागणारा होता, दुःखामध्ये साथ देणारा होता. एक अस्सल असणारा शिक्षक, एक अस्सल असणारा कार्यकर्ता विजूमध्ये दडलेला होता. कुशल संघटक असा शब्दप्रयोग ज्याच्यासाठी करता येईल असा असणारा हा कुशल संघटक सामाजिक कार्यकर्ता होता. विजून शेती मातीशी असणारी जी आपली नाळ आहे, ही नाळ कधीच तोडली नाही. सामाजिक प्रश्नांचं भान ठेवणारा एक जातीवंत शिक्षक म्हणून खरं म्हणलं तर विजूचा आपल्याला विचार करता येईल. कुणाच्याही मदतीला धावून जाणारा, सहजपणाने सगळ्यांमधनं मिसळणारा, अशा पद्धतीचा असणारा जो विजू आहे, तो विजू कायम आमच्या स्मरणामध्ये राहील. विजूला मी श्रद्धांजली वाहणार नाही, कारण विजू आमच्यामध्येच आहे. इथं जर समजा उषा ऐकत असेल तर उषा, पियुष आणि अर्णव, विजूनी त्याच्या मुलांची जी नावं ठेवलेली आहेत, पियुष आणि अर्णव, पुन्हा आपल्या मराठीतल्या संत परंपरेशी नातं त्यांनी जोडलेलं आहे. त्या नावांच्या म्हणजे बोलते जे अर्णव पियुषांचे, ही जी ज्ञानदेवांच्या पसायदानामधली जी ओळ आहे, त्या पसायदानामधल्या ओळीमध्ये असणारे हे जे दोन शब्द आहेत, या दोन शब्दांशी नातं विजून कायम ठेवलेलं आहे. त्या संत परंपरेला सुद्धा तो धरून राहिलेला आहे असं आपल्याला लक्षामध्ये येईल. माणसांमध्ये रमलेला, पूर्णपणाने माणसांमध्ये मिसळून गेलेला असा विजू हा दूर जाऊ शकत नाही. तो शरीराने कदाचित दूर गेलेला असेल, दर गुरुपौर्णिमेलाच काय, पण अन्य वेळेला सुद्धा कधीतरी त्याचा फोन येईल अशी वाट मी सुद्धा बघत राहील. आपल्याला सुद्धा कदाचित तशी वाट बघण्याची इच्छा सुद्धा मनामध्ये निर्माण होईल. आपण सगळेजण इथं आलात, आपलं मनोगत व्यक्त केलं आणि हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम श्रद्धांजली म्हणून नको म्हणून खरं म्हटलं तर त्याला स्मृती जागर असं शीर्षक दिलेलं होतं. त्याच्या या ज्या स्मृती आहेत, हा या चिरंतन असणाऱ्या स्मृती आहेत, त्या तशाच हृदयामध्ये राहतील असा विश्वास मी बाळगतो आणि मी इथे थांबतो. धन्यवाद. या कार्यक्रमाच्या संदर्भात जी प्रेरणा आपल्याला मिळाली त्या प्रेरणेबद्दल दोन शब्द फक्त शेवटी मांडणार आहे मी. तर प्रेरणा होती डॉक्टर सतीश बडवेंची. तर सतीश नाव ऐकल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर जे येतं सतीश, याचा अर्थ तर त्याचा आहे रुलर ऑफ हंड्रेड्स, काय शेकडोंवर राज्य करणारा असा, किंवा व्हिक्टोरियस असं त्याला एक म्हटलं जातंय, नेहमी यशाकडे घेऊन जाणारा व्हिक्टोरियस. आणि परत आहे वन हू स्पीक्स ट्रूथ, अरे जो नेहमी खरं बोलणारा आहे असा तो आहे. आणि परत एक अर्थ होतोय सनराईज, जो उषकलाकडे घेऊन जातो असा असा हा सतीश हा वर्ड आहे. त्याच्यानंतर लॉर्ड ऑफ सती, लॉर्ड ऑफ सती, जे सती ही जी देवी आहे, सती आपण पूर्वी ती प्रथा होती तर तिची देवता पण असं म्हटलं जातं आहे. आणि गॉड ऑफ ट्रुथ आहे आणि हॅपीनेस हा त्याचा अर्थ आहे. तर या ठिकाणी या सगळ्या गोष्टींचा जो काही परिपाक आहे ज्याच्यातून आपल्याला विजयाबद्दलची एक मनातली असलेली प्रतिमा या ठिकाणी आपल्याला प्रत्येकाला मांडता आली, तर या ठिकाणी टेक्निकल सपोर्ट जो आहे, ज्यांनी ही जी सिस्टीम आहे, तर आमची कन्या पायस सावळे, तर विजयचा मुलगा पियुष आणि आमची पायस, हे पायस याचा जर आपण अर्थ पाहिला तर तोही अमृत असंच होतोय, किंवा जगातील सर्वात महत्त्वपूर्ण एकमेव अशा वस्तू असतात त्यांना पायस आपण म्हणतोय. धार्मिक प्रवृत्तीची व्यक्ती अशा पद्धतीचं त्याचं विश्लेषण होऊ शकतं.
अशी ही आमची पायस आहे. ही या टेक्निकल सपोर्ट तिच्याशिवाय हे कुठलंही पूर्ण होत नाही. तर एक फक्त पायस, तर ही आमची पायस जिच्यामुळे हे सगळं शक्य झालं आहे. मागची जी काही विजयची घेतलेली मुलाखत ही त्याने तिनेच रेकॉर्ड केलेली आहे. आजचा प्रोग्राम आहे तीच रेकॉर्ड करते आहे आणि तीच आता एडिट करून आणि व्यवस्थित तो अपलोडही करणार आहे. तर अशी ही आमची पायस. आणि आई, आईचं सुपर कॉपी आहे ती. आई जितकी हायपर ॲक्टिव्ह आहे त्याच्यापेक्षा डबल हायपर ॲक्टिव्ह ती. ती वेगवेगळ्या याच्यात सहभागी असते नेहमी. तर या निमित्ताने आपल्यासमोर आमची कन्या आपल्याला सादर आपल्यापुढे तिला सादर केलेलं होतं. धन्यवाद. तर मग आता या ठिकाणी आपण थांबूया. हा स्मृती जागराचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आता संपलेला आहे. जे संयोजन आम्ही करत होतो, रविकांत सावळे, डॉक्टर पंकज पाटील, चंद्रकांत भावाळे, विशेवाल परिवार या सगळ्यांच्या वतीनं हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम संपलेला आहे असं मी जाहीर करतो. धन्यवाद.